उपाय करू शकतो, आपण त्याच्यावर चिंतन करू शकतो, ते म्हणजे मनस्थिती. आणि ती मनस्थिती कशी आपण सुधारायची किंवा ती मनस्थिती कशी आपण आपल्या मनस्थितीद्वारे आपण कसं जो मानवांना अपेक्षित असलेला आनंद आहे किंवा समाधान आहे ते कसं आपण प्राप्त करून घ्यायचं याकरता हा सगळा सत्संगाचा अट्टहास आहे. आणि परमपूज्य श्री गुरुजी देखील उरलेल्या 2 दिवसांमध्ये नामस्मरण आणि उपासना या अनुषंगाने आपण आपली मनस्थिती कशी आपण सुधारू शकतो आणि ज्या योगे आपल्याला आनंद मिळू शकतो, आपल्याला समाधान मिळू शकतो याचं मार्गदर्शन परमपूज्य श्री गुरुजी आपल्या सर्वांना करणार आहे. खरोखरच आपण सगळे इथं जमलेलो खरोखरच भाग्यवान आहोत की आज म्हणजे प्रत्यक्ष गुरुजींचा सहवास आपल्याला लाभत आहे आणि त्यांच्याच मुखातून या यक्ष प्रश्नाचे उत्तर देखील आपल्या सर्वांना मिळणार आहे. एका साधकांनी एक प्रश्न विचारलेला आहे, तर तो प्रश्न मला मोबाईलवर त्यांनी पाठवला, त्याच्यानंतर मी परमपूज्य श्री गुरुजींना तो दाखवला. तर ते म्हणाले की आज आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना प्रवचनाची सुरुवात करताना आम्ही आज ते आधी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ आणि तसेच इतर देखील काही कोणाला काही साधकांना प्रश्न असतील तर त्यांनी ते देखील घेऊन आमच्याकडे समिती सदस्यांकडे कोण द्यावे जेणेकरून त्या प्रश्नांचे उत्तर परमपूज्य श्री गुरुजी उद्याच्या प्रवचनामध्ये ते आपल्याला देऊ शकतील. एवढं सांगून मी परमपूज्य श्री गुरुजींना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात करावी. जानकी जीवन स्मरण जय जय राम. असे काय करावे की त्या व्यक्तीला
सद्गती मिळे एकाच्या सद्गतीसाठी दुसऱ्यांनी काही करावं लागतं असं काय नाही आपापली सद्गती आपणच मिळवायची आहे कमीत कमी आयुष्यभर त्या व्यक्तीला नातेवाईकांनी म्हणा मित्रांनी ओळखीच्या लोकांनी त्रास नाही दिले तर पुष्कळ सद्गती मिळण्याचे त्यांना उपकार केला जाते त्यांच्या मनाला दुःख होईल असे काही नाही केले तर त्याला सद्गती मिळायला शक्यता आहे एकाच्या सद्गतीसाठी दुसऱ्यांनी काही करावं लागत नाही म्हणजे आपल्या आपले उद्धार आपणच करून घ्यायचा आहे उद्धरे आत्मनात्मानं आत्मानं अवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव निपुणात्मना भगवंत म्हणतो की आपापले उद्धार आपणच करून घ्यायचा आहे उद्धरे आत्मनात्मानं आत्मानं अवसादे आपले आत्मोद्धाराकडे आपण अलक्ष करू नये त्याचे उपेक्षा करू नये आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना आपल्याला आपणच बंधू आहोत आणि आपल्याला आपणच शत्रू आहोत जो आपला आपल्या आत्मोद्धारासाठी काहीतरी थोडीफार खटपट करतो तो बंधू आहे जो आपल्या आत्म्याकडे अलक्ष करून आणि आयुष्यभर फक्त देहाचे पोषण करत असतो तो आत्म्या आपले शत्रू आहे हल्ली आम्ही बघतो की शत्रूच भरलेले आहे आपल्यामध्ये दोन म्हणजे अस्तित्व आहे एक म्हणजे मी आणि दुसरे म्हणजे माझे आपले संबंध जीवन जो आहे मी आणि माझे प्रणाली भरलेला आहे याच्याशिवाय दुसरं काहीच नाही याच्यामध्ये माझे म्हणजे काय आहे पहिल्यांदा मी म्हणजे काय आहे मी म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्यामध्ये असलेला जो म्हणजे आत्मा आहे तो मी आहे महाराजांना कोणीतरी काय म्हटले महाराज मी अमक्या देशाला गेलो होतो तिथे एक चमत्कार बघितले अमक्याकडे आम्ही ताजमहल सारखे चमत्कार सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्ड हे बघितलं ते बघितले महाराज म्हणाले आश्चर्य किंवा चमत्कार बघायला तुम्ही इतके लांब कशाला गेला ते कसे बोलतात बघा आम्ही काय म्हंटल असत असं घडून उठलंय असे आम्ही म्हंटल कोणीतरी दोघे यात्रेला गेले एक पूर्वेकडे गेला आणि एक पश्चिमेकडे गेला दोघे मित्र होते आणि जाऊन आले परत आज 6 महिने इकडे हा इकडे गेला 6 महिने हा इकडे गेला आणि परत आले ते दोघे आपसात आपण काय पाहिलं काय चमत्कार बघितलं वगैरे सांगत होते एक म्हटला हो काय होत त्या एका गावामध्ये एवढा मोठा भोपळा एवढे एवढं मोठ भोपळा राहिला असं काय ते 4 माणसं असे धरले तरी ते मावसने एवढा मोठा भोपळा असं
मग दुसरा काय म्हणलं की मी इकडे तिकडे बघितलं, असे बघितले की एवढा मोठा एक म्हणजे माठ केलेला होता मातीचा, काय एवढं ते हॉल इतके मोठे मातीचा माठ, मग ते काय करायचे एवढे मोठे माठ? तो म्हणलं की ते भोपळा तुम्ही बघितला ना, ते भाजी करायला पाहिजे केवढं मोठं. भोपळ्याची भाजी करायला माठ खूप मोठा पाहिजे असे सगळं आहे ते. असू दे, ते महाराजांना म्हणाले की आम्ही या देशात त्या देशामध्ये आम्ही अनेक बघितले, त्या देश तुम्ही चमत्कार बघायला इतके लांब कशाला गेला? आमच्यामध्ये तसे चमत्कार आहे की आम्हाला त्याच काही म्हणजे त्याचा अर्थच झालेला नाही. त्याच काय त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणजे समाधानच झालेलं नाही किंवा आपल्याला उत्तरच नाही मिळत. असं ते कुठले काय चमत्कार? महाराज म्हणाले आम्हाला जेव्हा कळू लागले तेव्हापासून आम्ही मी 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 म्हणत आलो, पण तो मी कोण आहे आजपर्यंत आपल्याला कळलेलं नाही. हे गर्व आम्हाला मी म्हणजे काय कळलं आहे का? ज्या देहाला आम्ही मन मी म्हणतो तो देह माझे आहे असेही म्हणतो. हे हा हात कोणाचा आहे माझा, पाय कोणाचा आहे माझा, डोकं कोणाचं आहे माझा, पोट कोणाचं आहे माझा, डोळे डोळे म्हणा कान म्हणा हे सगळे इंद्रिय कोणाचे माझे, प्राण कोणाचे आहे माझा, मन कोणाचे माझे, बुद्धी कोणाची आहे माझी, मग मी कोण? हे सगळे माझे झाल्यानंतर मी कोण त्याची व्याख्या सांगतो. एका सत्पुरुषांनी सांगितलेली एक व्याख्या, मी कोण याची व्याख्या. जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुम्ही तुमच्याविषयी जे काही ऐकलेले आहात आणि मानलेले आहात ते सगळे अमान्य करा, म्हणजे जे शिल्लक राहील तेच तुम्ही आहात. जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुम्ही तुमच्याविषयी जे काही ऐकलेले आहात आणि मानलेले आहात ते सगळे अमान्य कराल, अवैध करा, म्हणजे जे शिल्लक राहील तेच तुम्ही आहात. काय शिल्लक राहत? म्हणजे मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, पुरुष नाही, स्त्री नाही, सुशिक्षित नाही, अशिक्षित नाही, डॉक्टर नाही, वकील नाही, श्रीमंत नाही, पंडित नाही, अडाणी नाही, देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, मनोबुद्ध चित्तान न च श्रोत्र देखवे न च ग्रहाण नेत्रे. हे काहीच मी नाही, म्हणजे शेवटी कोण राहिले? मी केवळ आहे, मी केवळ आहे. त्याच्याबद्दल काही मला सांगता येत नाही. आता मी आहे त्यालाच कैवल्य म्हणतात. केवली भाव हा कैवल्य, मी केवळ आहे त्यालाच काय म्हणतात? की असणे पण, प्युअर एक्झिस्टन्स, बीइंग म्हणतात त्याला. म्हणजे मी बीइंग आहे, केवळ असणे पण आहे. अमुक आहे तर अमुक आहे म्हटले की आम्ही चुकलो. माझ्याबद्दल मला म्हणजे मी काहीतरी विपरीतच सांगितल्यासारखे होईल. रमण महर्षी काय म्हणाले? हो आहे म्हणाले, मी कोण आहे? मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे एक्झिस्टन्स. हे सबंध विश्वाला व्यापून असलेला जो एक्झिस्टन्स आहे त्यालाच अस्थि म्हणतात, सत म्हणतात. ते एक्झिस्टन्स काय? जड नाही आहे, अज्ञानी नाही आहे, जड नाही आहे, आणि ते जिवंत आहे. ते एक्झिस्टन्स जिवंत आहे, चैतन्यपूर्ण आहे.
आणि दगडासारखे जड नाही, ते चैतन्य पूर्ण आहे आणि ते ज्ञान स्वरूप आहे. चित्त म्हणजे ज्ञान. जिथे ज्ञान आहे तिथे आनंद आहे, जिथे अज्ञान आहे तिथे दुःख आहे. जिथे प्रकाश आहे तिथे आनंद आहे. ज्ञान म्हणजे प्रकाश. जिथे अंधार आहे तिथे दुःख आहे. म्हणून ते आनंद स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. असं असे ते जे काय म्हणजे स्वरूप आहे ते माझ्यामध्ये कॉन्शियसनेस जाणीवेच्या रूपाने माझ्यामध्ये भरलेलं आहे. माझ्यामध्ये जे जाणीव आहे ती जाणीवच मी आहे. रात्री वगैरे आम्हाला गाठ झोप लागलेली असते, पायाला काहीतरी मुंगी चावली, आम्ही असे करून घेतो. झोपेमध्ये झोप उघडत नाही पण आम्ही असे करून घेतो. ती कॉन्शियसनेस आहे. ती जाणीव आमच्या शरीर भर व्यापून आहे. हे कुठून आलेलं आहे? त्या जाणीवेचा एक महासागर आहे. जाणीवेचा एक प्रचंड महासागर आहे. त्या सागरातून एवढीशी जाणीव आमच्यामध्ये भरलेलं आहे. एवढे बारीक किडे बघा तुम्ही, असे मी लिहत बसलेलो असतो तिथे अगदी बारीक किडे जात, खिडकी जात असत. तेव्हा मी माझे कण असे आत ठेवलं ना ते ओढून इकडे जात. बघा केवढे त्याच्यामध्ये जाणीव आहे. समंद विश्वाला जाणीव उरलेला आहे, भरून उरलेला आहे. ते मी आहे असू दे. मी कोण आहे? मी सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे. पण आम्हाला त्याच्याकडे लक्षच नाहीये. आम्ही या खोट्या शरीरालाच मी समजून आणि 24 तास या शरीराच्या मागे लागलेलो आहोत. त्याला सांभाळणे म्हणजे चांगले ठेवणे, त्याला म्हणजे सजवणे धजवणे. शेवटी हे शरीर जे आहे शेवटी ते नाश होणार आहे असू दे. मला काय म्हणायचं आहे, याच्यामध्ये मी आणि माझे हे दोन्ही कोण कोण आहे हे आपल्याला समजायचं आहे. याच्यामध्ये मी म्हणजे आत्मा, ब्रह्म. तो ब्रह्मच आपल्यामध्ये मीपणाने म्हणजे वास केलेला आहे. मीपणाने तो आहे एक्झिस्टन्स. आणि ते एक्झिस्टन्स मीन्स कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस ऑफ एक्झिस्टन्स अँड एक्झिस्टन्स ऑफ कॉन्शियसनेस. जाणीवेचे म्हणजे असणे, असणेपणाचे जाणीव असे आहे. त्याला मी म्हणतात. आपल्याला त्याच्याकडे लक्ष नाही, त्याची जाणीव नाही, आपले त्याच्याकडे त्याची ओळख नाही. आम्ही फक्त या देहाकडे तर देहा संबंधी प्रपंचाकडे. त्याच्यामध्ये मी म्हणजे हा देह म्हणजे आत्मा, माझे म्हणजे प्रपंच. महाराजांनी एका प्रवचन मध्ये खूप छान या दोन्ही बद्दलचे कर्तव्य निर्वाह करणे म्हणजेच जीवन आहे. मीचे कर्तव्य आणि माझेपणाचे कर्तव्य. आणि माझेपणाचे कर्तव्य म्हणजे काय? बायको मुलं वगैरे प्रपंच हे सगळे माझेपणाच. त्यांच्याबद्दल जे काय मला करायचं आहे ते करणे म्हणजे माझेपणाचं कर्तव्य केल्यासारखे आहे. आणि मीपणाचे कर्तव्य म्हणजे अखंड त्याच्या स्मरणामध्ये राहणे हे मीपणाचं कर्तव्य. ते आम्ही सोडलो. त्या मीपणाच्या स्मरणामध्ये राहणे हे मीचे कर्तव्य आहे. त्या मीचे स्मरणामध्ये राहणेच मीचे कर्तव्य आहे.
आणि माझे म्हणून जे काय प्रपंच आहे, मुलं काळ वगैरे, प्रपंच बायको मुलं, त्यांच्याबद्दलचे जे कर्तव्य आहे ते करणे म्हणजे माझे कर्तव्य असू दे. मला काय म्हणायचं आहे, आपल्या सगळ्यामध्ये मी भरलेलं आहे, आम्ही त्या मीला विसरलेलो आहोत. म्हणूनच इथे काय आहे की त्या मरण पावणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचे नातेवाईक जे काय कर्तव्य आहे त्याच्यामध्ये जो मी आहे त्या मीला सद्गती मिळण्यासाठी आपल्या मधला मी त्यांच्या त्याच्यामध्ये मी सगळा दोन्ही एकच आहे. त्यामुळे आपल्या मधल्या मीचे स्मरण करत राहणे म्हणजे त्याच्यामधल्या मी पण मीला सद्गती दिल्यासारखे आहे. तुम्ही त्या देहाला माळ हार घातले तर त्याला सद्गती होईल असं नाही. किंवा त्या यात्रेला स्मशान यात्रेला गेलो म्हणजे काय फार मोठे त्याच्याबद्दलचे कर्तव्य केलं. तो आहे तो पर्यंत आपण मग काय करायचं. की दुसरा प्रश्न असा आहे, 10 ते 13 दिवसात सूतक असते, त्यातली नेमके काय करावे. पुराण वाचावे का, आयुष्यभर त्याने पुराण म्हणजे काय त्यांना तिकडे लक्ष नाहीये. तो मेल्यानंतर पुराण वाचून कुठल्या सद्गतीला तो जाणार, त्याला काहीतरी सद्गती मिळायला पाहिजे असं वाटत असेल, थोडे आपण नामस्मरण करायला पाहिजे. त्याच्यामधला जो मी आहे त्याला कशी सद्गती मिळेल याचे आपण विचार करायला. तेवढेच नव्हे, आमच्या मधल्या मीला सुद्धा त्याच्याबद्दलचे कर्तव्य सुद्धा आम्ही करत. तुकाराम महाराज म्हणाले की मी माझे मरण माझ्या डोळ्याने पाहिले. म्हणजे काय, म्हणजे कसे आहे, असं आहे की आम्ही आमचे देह भावनेने मरून आत्मभावनेने जगणे म्हणजे हे मी माझे मरण माझ्या डोळ्याने पाहिल्यासारखे आहे. देह भावाने मरून देहच मी आहे या भावनेने मरून. म्हणून तुकामाईकडे महाराज जेव्हा तुकामाईकडे गेले तेव्हा तुकामाई दिवसभर शोधले नाही मिळाले. संध्याकाळी येऊन त्यांच्या घरच्या टक्क्यावर बसले, येऊन उठल्या आणि तेव्हा तिकडून आले ते हातात एक ऊस घेतलेले आहे. कुठे आहे तू, कुठे आहे तू असे करत आले तेव्हा महाराज जाऊन त्यांना नमस्कार. पुढे गेले महाराज तेव्हा ते म्हणाले की मी तुला ठार मारतो. तेव्हा महाराज म्हणाले की मी आपल्याला जीव देतो. बघा किती मार्मिक शब्द आहे. वो गुरु गुरु नहीं है जो शिष्य का खून नहीं करता है. जब से सुना है मौत ही का नाम जिंदगी, जब से सुना है मौत ही का नाम जिंदगी, सर पे लपेट कर का सर पे लपेट कर कातिल का खोज कर रहा हूं. म्हणजे त्या म्हणजे गला मुर्त्याला गुंडाळणारे जे वस्त्र असते ती माझ्या डोळ्यात माझ्या डोक्याला गुंडाळून मी खून करणाऱ्यांचे शोध करत चाललेलो आहे. जब से सुना है मौत ही का नाम जिंदगी, सर पे लपेट कर कातिल का खोज में खोज कर रहा हूं. कफन सर पे लपेट कर कफन सर पे लपेट कर कफन
तपन को तापिल के खोज में घूम रहा हूं। देह भावने ने मरने बंधित आत्म भावने ने दंडना चाली किया है, अरे जो आत्म भावने ने मुझे मेलेला है त्याचा साठी काही करून उपयोग नाही आहे। म्हणून जो त्याच्यासाठी आपले कर्तव्य काय आहे की आपण होईल तेवढे नामस्मरण करणे आणि त्याच्या आत्म्याला सद्गती होईल असे आपण प्रार्थना करणे एवढेच असू दे। आजचा विषय आपण कालचा विषय आपण आता सुरू। काल मी काय म्हटलं की आपल्यामध्ये युद्ध चालू आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन। तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, दिवस रात्र आमचे युद्ध चाललेले, अंतर्बाह्य जग आणि मन, आत असलेले आणि बाहेर असलेले जग म्हणजे परिस्थिती आणि मन याच्यामध्ये युद्ध चाललेलं आहे। परिस्थिती आणि मनस्थिती यांच्यामध्ये युद्ध चाललेलं आहे। मग शेवटी परिस्थिती म्हणजे काय आहे? परिस्थिती म्हणजे हा देह, या देहाला धरून म्हणजे आपल्या भोवती जे काही आहे ते सगळे परिस्थिती आहे, बायको मुलं घर अमुक समूक माझेपणाने जे काय भरलेलं आहे ते सगळी आमची परिस्थिती आणि आमचे मन अनेक जन्मापासून म्हणजे संस्कार प्रवृत्ती स्वभाव वासना विकार येऊन आलेले आपले मन या दोन्ही मध्ये संघर्ष चाललेले आहे। पण गंमत अशी आहे की परिस्थिती आपल्या हातात नाही आहे, परिस्थिती एक म्हणजे त्याला ठराविक आहे। त्याच्यामध्ये काय आहे ठराविक म्हणून काय आहे? पहिलं म्हणजे शरीर ठराविक आहे, आईच्या पोटात असतानाच आम्ही काय होऊन जन्माला यायचं ठरले ही परिस्थिती आहे, पहिली परिस्थिती। आंधळे असो पांगळे असो को काही असो गोरा काळा मुलगी मुलगा ठरलेले तुम्हाला स्वीकार करावाच लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यू ठरलेला आहे, कुठे व्हायचं कसे व्हाय बघा। कोरोना किती लोकांना म्हणजे शिकवून गेले, पण मी प्रवचन मध्ये त्यावेळी पुष्कळ वेळ सांगितलेले की कोरोना होऊन कोणीही मेलेला नाही, कोरोना झाले मेले, कोरोना झाले मेले असे आम्ही म्हटलं, पण कोरोना होऊन कोणी मेले नाहीये। मग कसे मेले? आयुष्य संपून मेलेले, सरता संचिताचा शेष नाही, खळाचा अवकाश भरता न भरता निमेश दावेची लागे। समर्थांची ओवी आहे, सरता संचिताचा शेष प्रारब्धाचा शेष संपल्याबरोबर नाही क्षणाचा अवकाश, एक क्षणाचा सुद्धा अवकाश नाही, भरता न भरता निमेश एक मिनिट झाली की नाही दावेची लागे दावच लागत। ज्यांचे ज्यांचे आयुष्य संपलेले होते ते सगळे कोरोना त्या निमित्ताने कोरोना एक म्हणजे त्यांना निमित्त झाले केले। आम्ही सुद्धा 7 दिवस केएमसी मध्ये ऍडमिट होऊन आलो, डॉक्टर म्हणाले काय सांगता येत नाही। डॉक्टरांचे कसं असते की डॉक्टर त्या पेशंटच्या जवळ पेशंटकडे आलेले असतात तेव्हा म्हणत असतात काळजी करू नका, मी सलाईन लावेन इंजेक्शन देईन काळजी करू नका बरं होते। जेव्हा डॉक्टर भगवान सुद्धा तिथेच बसलेला तो म्हणतो की आता 2 मिनिटांनी मला घेऊन जायचं आहे तू काय करतोस,
मालकीन दोन मिळत पाहिलं पाहिलं पाहिजे म्हणून मी बसले द्वारे असू दे. आयुष्य ठरलं मृत्यू ठरलेलं आहे कुठे व्हायचं कसे व्हायचं. आम्ही किती तसे विचित्र घटना आम्ही बघतो आणि ऐकतो मृत्यूचे. गंमत अशी झाली म्हणजे असे म्हणतात एक कल्पना समजा पूर्वी काही निमित्त होत नव्हते. माणूस आयुष्य संपला की मरायचं आयुष्य संपला की मरायचं आयुष्य संपला की मरायचं. आता जसे हो काय हो काय नाही हो दोन दिवस ताप आले गेले आणि डोकं दुखत होते म्हणत होते गेले किंवा ब्रेन हॅमरेज झाले गेले हार्ट अटॅक झाले गेले काहीतरी निमित्त होऊनच मरतात. मरत असलेले आम्ही बघतो तेव्हा पूर्वी निमित्त काय होत नव्हतं. तेव्हा सगळे मृत्यूला शिव्या देत असत. ते मृत्यू आले गेले ते मृत्यू आले घेऊन गेले ते मृत्यू आले घेऊन गेले अस ते मृत्यू कंटाळून गेलं त्याला फार वाईट वाटत. तेव्हा तो मृत्यू ब्रह्मदेवाकडे गेला सगळे मला शिव्या देतात मी तरी काय करू आयुष्य संपलेलं असतं मी घेऊन जातो. जेव्हा ब्रह्मदेव म्हटलं काळजी करू नको म्हणलं मी काय तरी निमित्त करतो काळजी करू नको म्हणून सगळे काय तरी निमित्त हो दोन दिवस काही नाही हो दोन दिवस ताप आले गेले असू दे मृत्यू ठरलेले आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्य ठरलेलं आहे ही परिस्थिती आहे. आपण कॅलेंडर बघून म्हणजे असे जसे वर्ष वगैरे सांगतो तसे नाहीये. श्वासोच्छ्वासावर आयुष्य ठरलेलं आहे. प्रत्येक माणूस नॉर्मली म्हणजे एका तासामध्ये 900 श्वासोच्छ्वास घेतोय त्याप्रमाणे एका दिवसामध्ये 21,600 होतात. म्हणून काय आहे की रोज 21,600 नामस्मरण करायला पाहिजे जप करायला पाहिजे. श्वासे श्वासे राम नाम स्मरा मन प्रत्येक श्वासाबरोबर एक नाम व्हायला रोज 21,600 नाम स्मरण करायला. श्वासावर आयुष्य ठरलेले आहे आणि 100 वर्षाला 90 कोटी श्वासोच्छ्वास आम्ही घेतोय. कोणी किती श्वासोच्छ्वास घ्यायचं शरीर कोणाचे शरीर किती श्वासोच्छ्वास संपेपर्यंत राहायचं हे ठरले. आम्ही बघतो घरी लहान लहान माणसं जातात आणि मोठी मोठी माणसं म्हणजे ते अंथरूण पकड म्हणत किडे अंथरूण मध्ये पडलेले असतात आणि ते राहिलेले आणि ते श्वासोच्छ्वास अजूनही शिल्लक असत. आणि चौथी गोष्ट म्हणजे या शरीराला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले. आता आमचे हार्ट ऑपरेशन झालेले आहे आणखीन म्हणजे इथे मसल स्ट्रेन झालेले आहे. सेल्युलायटिस म्हणून एक पायाला एवढे दाग झालेला होत. न्युमोनिया होऊन 10 दिवस ऍडमिट झालेलो होतो. काय काय तरी होऊन आतापर्यंत 40-50 प्रकारचे तमाला म्हणजे हे आजार पण येऊन गेले. या देहाला प्राप्त होणारे सुखदुःख ठरलेले. उगीच आपण काहीतरी म्हणत बसून काय उपयोग आता शुगर आहे बीपी आहे अमुक काय आणखीन काहीतरी काहीतरी आहे काय करणार काय. आलेले भोग जे आहे शांतपणे सहन करणे याला फार महत्व आहे. प्रारब्धाने ठरलेले आहे यालाच आम्ही परिस्थिती म्हणतोय. रोज आमचे इतके प्रवास असतात परवा म्हणतो इथून म्हणजे बेंगळूरला जायचं बेंगळुरून मग हेपळले हेपळून आणखीन कुठे आणखीन कुठे. हे सगळे म्हणजे अनिवार्य आहे काय करणार परिस्थिती आहे.
आणखी याच्यानंतर आणखीन एक आहे बायको मुलं म्हणजे पैसे आणखी गरिबी श्रीमंती ठरलेली आहे. आम्ही किती जरी प्रयत्न केले तरी आम्ही काय करोडपती होऊ असेल नाही. कोणी काय शिकलेलं असतो काय नसतो त्याला अगदी म्हणजे खूप म्हणजे कम पैसे मिळवित हे ठरलेले आहे. किती तो म्हणजे प्रपंचातले सुख भोगणे हे ठरलेले किंवा पैसे अडके हे ठरलेले आणि शेवटी म्हणजे मेंदू ठरलेले आहे. आम्ही जन्माला आलो तेव्हाच आईच्या पोटातच म्हणजे आमचे मेंदू कसे व्हायचे किती व्याख्याचे व्हायचे ठरलेले. मुलगा म्हणजे शाळेमध्ये डल आहे तुम्ही 10 ट्युशन लावा तो काय इंटर न्यूटन होणार नाही. मग काय केलं पाहिजे जो प्राप्त झालेले आहे ते समाधानाने स्वीकार. परिस्थिती सगळे ठरलेले आम्ही कुठे जन्माला यायचं पुण्यामध्ये का आणखीन कुठे आणखीन कुठे हे ठरलेले. घरी कोण कोण राहाय असायचे ठरलेले. याला आम्ही काय म्हणतो की परिस्थिती किंवा प्रारब्ध म्हण. महाराजांना कोणीतरी काय विचारले महाराज म्हणजे हे सगळे प्रारब्ध असेल तर पुरुषार्थाला काही वावच नाही का. महाराज म्हणजे आहे म्हणा पुरुषार्थाला वाव आहे. महाराज म्हणजे 4 माणसं प्रत्येक खेळत बसलेले आहेत ते चौघांच्या पुढे टाकतात ना कितीतरी 10-12 असे टाकतात ते सगळ्यांनी आपल्या हातात घेऊन खेळू लागतात. तेव्हा एक कोणतरी एक म्हटला मला एक एकटा जर आला असला तर माझं काम झालं असतो मी जिंकलो असतो. आलेला आहे का नाही आले मग गप्प आपल्या हातात कुठले पत्ते आपल्या हातात यायला यायचे हे ठरले. कुणातरी इथून मुंबईला किंवा आपलं तिकडून हुबळीहून बेंगळुरूला इथे पुण्याला किंवा बेंगळुरूला जायचं होतं सकाळी ट्रेन होत तो बायकोला म्हटलं की मला डबा बांधून दे मला जायचं आहे सकाळी 6 बस ट्रेन आहे. ती बाई काय केली की 2 भाकरी आणखी एवढे पिठलं करून तिने डब्यामध्ये घालून दिली. तो घेऊन गेला आणि 12 वाजता सगळे आपापले डबे उघडून ते खायला बसले. आई आपला डबा उघडून खायला बसतात आणि बघतो की पिठलं आणि भाकरी आणि समोरच्या माणसाच्या डब्यात बघतो की श्रीखंड पुरी आहे. सारखं त्याचे डबा वगैरे बसून काय उपयोग आहे. आमच्या डब्यात जे आहे ते खायला पाहिजे का त्याच्या डब्यात काय आहे ते बघत बसायला. आमच्या डब्यात काय आलेले ते आपले प्रारंभ आहे. मुलगा मुलगी व्हायचं किंवा नाही व्हायचं किती व्हायचे कसे व्हायचे ते पुढे काय व्हायचे. एकाच गर्भातून आलेली 2 मुलापैकी एक साधू होतो एक म्हणजे चोर होतो गुंडा होतो काय करणार. महाराज म्हणाले म्हणजे आमच्या पोटी जन्माला आलेली मुलं जरी आई वडील झाले तरी सुद्धा त्यांनी आपल्या मनाप्रमाणे त्यांना करू असे ही आई वडिलांना सुद्धा शक्य नाही. महाराज म्हणाले आपल्या पोटी आलेल्या मुलांना आम्ही आमच्या मनासारखे करू किंवा बनवू त्यांना ते तसे होईल असे नाही सांगते. उगीच आम्ही आमच्या मुलाला आम्ही डॉक्टर बनवतो आम्ही वकील बनवतो आम्ही हे बनवतो किती त्रास करून घेतात. आमचे वडील सुद्धा मास्तर होते. आम्ही 5 मुलगी आणि 2 मुली बहीण. आमचे गाव यादवाड गोकाक तालुक्यात आमच्या शाळेसमोरच आमचे घर. आमचे वडील आमचे क्लास कधी घेत नसत.
लोक विचारायचे काय हो मास्टर तुम्ही तुमच्या मुलांचे क्लास घेतच नाही, तर ते म्हणायचे की ते आधी शाळेला येत नाहीये, मग मी घेतले तर मुळीच येत नाही म्हणाय, आम्ही शाळेला जात नसतो आणि गेलो तरी एक तासभर बसायचं आणि घरी यायचं आणि दिवसभर खेळायचं मोठ्या आहे दा एसएसएलसी मध्ये मी म्हणजे सहाव्या वर्षी माझे वडील मला शाळेला घेऊन गेले आणि ते हेडमास्टर काय काय तरी विचारले, तेव्हा मी सांगितलं थोडंफार आमचे आजोबा आम्हाला शिकवितच घरी थोडे थोडे, तेव्हा ते मला ते मास्टर हेडमास्टर म्हणाले की मास्टर त्यांना दुसऱ्या क्लास मध्ये ऍडमिशन करून घ्या, मी पहिले क्लास बाजू गेलो नाही सहा वर्षात तापवी झालं, आम्ही म्हणजे हायस्कूल आलो त्याच्या आधी लोअर एट आणि हायर एट होतो, आम्ही हायस्कूल आलो लोअर एट गेले हायर एट एकच एट राहिले एट नाईन टेन, तेव्हा सुद्धा काही अभ्यास करत नव्हतो, हेडमास्टर आम्हाला म्हणाले की तुला अजून फॉर्म देत नाही का, तो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये सगळ्या सब्जेक्ट मध्ये फेल झालेला आहे, 15, 16, 20, 22 आम्हाला महाल मग आम्ही आमच्या वडिलांना सांगितलं की असे असे हेडमास्टर म्हणाले, आमचे वडील सुद्धा हेडमास्टर होते प्रायमरी स्कूल, त्यांनी त्याला एक पत्र लिहून दिले आमच्या मुलाला आम्ही अभ्यास करून आम्ही पास करून घेतो काळजी करू नका फॉर्म भरून घ्या, मग तेव्हा ते फॉर्म भरले, तस तरी आम्ही खूप म्हणजे धडपड करून तस तरी एक 60 मार्क्स करून मिळून घेतले, अर्थात असं मला काय म्हणायचं आहे काही वडील सुद्धा काही करू शकत नाही की मी माझ्या मुलाला प्रोफेसर करीन डॉक्टर करीन हे करीन ते करीन, आई वडिलांच्या हातात सुद्धा नाही आपल्या मुलांना आम्ही असेच करू असे म्हणले, त्यांचे त्यांचे प्रारंभ ठरलेले काय व्हायचं ते असू दे, आमच्या डब्यामध्ये काय आहे तेच आपण समाधानाने शांतपणे खाणे ठेवले अनंत तैसेची राहावे तृतीय असो द्यावे समाज, भगवंतांनी आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलेले आहे त्या परिस्थितीमध्ये राहून शांतपणे समाधानाने राहणे हे खरे जीवनात आम्ही उगे जर तक्रार करतो हे मला नको ते मला पाहिजे हे नको ते नको, जो अपने प्रारब्ध के साथ लड़ता है वो दुख भोगता है, आम्ही प्रारब्धाशी म्हणजे झगडतो आहे, या प्रपंचामध्ये आम्ही जन्माला आलो तेव्हा आमच्या जीवनामध्ये काय काय घडायचं व्हायचं नाही व्हायचं ते सगळे भगवंतांनी ठरवूनच आम्हाला जन्म दिलेला, समय से पहले और प्रारब्ध से अधिक किसी को कुछ नहीं मिलता, परिस्थिती आपल्या हातात नाही, माल कामी सांगितलं माळी देवते देवे देवते निवांतची गेले दया पाणी ऐसे केले हुवावे का, विश्व म्हणजे बाग या बागेचा माळी तो परमात्मा आहे, आम्ही सगळे त्या बागेत आमचे आम्ही म्हणजे जीवन म्हणजे आमचे जीवन म्हणजे पाणी आहे, तो भगवंत आमचे आम्हाला जिकडे सोडेल तिकडे शांतपणे जाणे हे सर्वोत्कृष्ट जीवनाचे लक्षण आहे, आम्ही काय शिकायला नको वाचायला नको आणि काय मोठमोठे काय आपल्याला म्हणजे पदव्या मिळायला नको मोठे काय आपल्याला हुद्दा वगैरे मिळायला नको, भगवंतांनी ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलेले आहे त्या परिस्थितीमध्ये शांतपणे जगता आले तर समजा की आम्ही भगवंताच्या दृष्टीमध्ये म्हणजे यशस्वी झालो,
शांत राहणे हे जीवनाचं परमोच्च म्हणजे आदर्श आहे. शांती ब्रह्म म्हणत असत. एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म. महाराज काय शिकलेले होते महाराजांच्याकडे. कोणीतरी एक आला तो काय म्हणला की महाराज मला एक कॉलेज काढायचं आहे काढू का. तर महाराज म्हणाले आपल्या गावातलेच शाळेला गेलो नाही मला हे कॉलेज गिरेज वगैरे काय कळत नाही पण तरी सुद्धा मी गोंदावल्यामध्ये एक शाळा काढलेली शाळा काढली होय म्हणते मी माझ्या गोंदावल्यामध्ये एक शाळा काढलेली आहे. तुमच्या शाळेमध्ये काय शिकवतात. महाराज म्हणले आमच्या शाळेमध्ये आम्ही मरायला शिकवतोय. मरायला शिकवता होय म्हणते. अरे सगळे मरतात की नाही. असे मरता यायला पाहिजे असे मरायला पाहिजे की कधी परत कधी नाही मरायचं असे मरायला पाहिजे असे मरायला आम्ही शिकवतो म्हणाले. आयुष्यात सर्वोत्तम म्हणजे हे मौल्य कशामध्ये आहे. मरणामध्ये आहे. जीवनाचं परमोत्तम यश कशामध्ये आहे. मरणामध्ये. अमृत म्हणे हरिभक्तांचा शेवट कळशी कोण. अमृत नाही म्हणतात की आपले मरण मधुर व्हायला पाहिजे. महाराजांचे मरण किती मधुर झाले. ब्रह्मानंद महाराजांचे मरण किती मधुर झाले. भाऊसाहेबांचे मरण किती मधुर झाले. भाऊसाहेबांना 87 वर्ष झालेले होते तेव्हा त्यांना हर्निया झालेले होते. एक दिवस डॉक्टरना बोलवले तेव्हा बाबा होते तिथे दर्शन बाबा तादे साहेब कर्नाटक मध्ये आले होते यावगडला वगैरे. तेव्हा डॉक्टर बघितले शहा म्हणून एक गुजराती डॉक्टर आला तो बघून बाहेर आला आणि बाबांना म्हटलं की ताबडतोब यांना ऍडमिट करा म्हणजे ऑपरेशन वगैरे करावं लागत. आणि बाबा जेव्हा आत गेले तेव्हा भाऊसाहेब विचारले केशवराव डॉक्टर काय म्हणाले. तर बाबा म्हणाले की ताबडतोब ऍडमिट करायला सांगितलेले आहे. महाराज स्वामींच्या कानावर घाला म्हणाले अरे वा हे कसले जीवन आहे. स्वामींच्या कानावर घाला म्हणाले. जीवनाची ती एक भूमिकाच वेगळी आहे. ती भूमिका आमच्या या स्थूल म्हणजे दृश्यामध्ये 24 तास दृश्यामध्ये म्हणजे रमणाऱ्या किंवा अडकलेल्या किंवा दृश्यामध्ये गुंतलेल्या आपल्या मनाला बुद्धीला ही भूमिका करणार नाही. 24 तास आमची बुद्धी आमचे मन आमचे विचार आमची कल्पना सगळे दृश्यामध्ये इतके म्हणजे त्यात म्हणजे हे झालेले आहेत. आपल्या या बुद्धीला ती भूमिका करणार. ती एक वेगळीच अशी भूमिका आहे की ती श्रद्धामय भूमिका आहे. आपल्याला श्रद्धा नाही आहे. या वैज्ञानिक संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती आपल्या मधल्या श्रद्धेला तोडून मोडून टाकलेला आहे. मग आम्हाला तर श्रद्धा नाही का आहे. फक्त एकावर श्रद्धा आहे. कशावर. आम्हाला नामावर श्रद्धा नाही. भगवंतावर श्रद्धा नाही. धर्म कर्म अमुक तमुक याच्यावर श्रद्धा नाही. स्वर्ग नरक पाप पुण्य या सगळ्या गोष्टीवर आम्हाला श्रद्धा नाही. आम्हाला एकच गोष्टीवर श्रद्धा आहे ते म्हणजे पैशेवर. आम्हाला वाटतं की पैसे भरपूर पैसे असले की आम्ही सुखी होऊ. घरामध्ये पुष्कळसे सामान पडून राहिलेले असले तर आम्ही सुखी होऊ आम्हाला वाटत. ज्या माणसाला चटणी भाकरी खाऊन गाड म्हणजे चटाईवर गाड झोप राहते त्या माणसा इतका श्रीमंत कोणीच नाही. आणि ज्या माणसाला म्हणजे वाटते ते खाऊन पंच पक्वान म्हणा ते फोम याच्या बेकरीचे म्हणा खाऊन
ऊन गादीवर गादीवर रोवले तरी झोप लागत नाही त्या माणसाइतकं दरिद्र कोणच. आपल्याला श्रीमंती म्हणजे काय याचा कल्प आत्ताच. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः. विपद विस्मरणं विष्णोः संपद नारायण स्मृति. जर आम्ही विपत्त म्हणतो कष्ट म्हणतो आपत्त म्हणतो ते विपत्त नव्हे. मग विपत काय आहे? विपद विस्मरणं विष्णोः. भगवंताला विसरून जे आम्ही जीवन जगतो प्रपंच करतो आहे ते प्रचंड विपत्त आहे. दुःखमय आहे ते अंधकार आहे. संपदो नैव संपदा. जरा आम्ही संपत समजतो ते हे संपत नाही आहे. मग कुठले संपत? संपद नारायण स्मृती. भगवंताचे स्मरण हे खरे संपत. कबीरा सब जगत धना धनवंता नहीं को. धनवंता सो जानिए जाके राम नाम धन होए. कबीरदास म्हणतात की सगळे दरिद्र आहे प्रपंचातली माणसं. खरे श्रीमंत कोणीच नाही. महाराज म्हणायचे की खरे श्रीमंत कोण आहे? महाराजांची व्याख्या बघा. जो बँकेमध्ये कोटी कोटी रुपये ठेवलेला आहे तो काय श्रीमंत नव्हे. ज्याच्या घरी हजारो हजारो सैकडो सैकडो लोकांचे अन्नदान होत आहे तो खरा श्रीमंत. अरे कारण की ते जो जास्तीत जास्त लोकांना अन्नदान करतो तो खरा श्रीमंत आहे. आम्हाला अन्नदानाचं महत्वच माहिती. महाराज एकदा कागवाडला गेले होते तेव्हा ते म्हणाले की त्यांच्याकडे एक म्हणजे कपड्याच म्हणजे मिलचे एक मालक आला गिरणीचे कॉटन मिल. तेव्हा तो काय म्हणता महाराज आपल्या इथे गिरणीमध्ये या म्हटलं कपड्याच्या गिरणीमध्ये. तेव्हा महाराज काय म्हणाले की तू खूप अन्नदान कर म्हणजे की येतो म्हणाले. तो म्हणला त्यांनी म्हण. तेव्हा त्यांनी अन्नदान करू लागला आणि महाराजांना बोलवला आणि महाराज ते बगीर बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि तेव्हा जो येऊन नमस्कार केला तेव्हा महाराज म्हणाले शबाश म्हणाले वाटते ते माग मी जायला तयार आहे म्हणाले. तेव्हा तो म्हटला की एवढं सगळं आहे मला मुलगा नाही म्हणत होईल म्हणजे काळजी करू. ही श्रीमंती आहे. उगीच आपण इतके स्वार्थी आहोत की सेल्फ सेंटर्ड आहोत. 2 लाख 2.5 लाख 3 लाख पगार आहे पण काय उपयोग आहे असू दे. ती भूमिकाच वेगळी आहे. ती श्रद्धा वेगळी आहे. भगवंताच्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या अनुसंधानात चिन्ह म्हणजे भगवंताचे नाम आहे. तो आहे तो आहे तो आहे असे वाटायला तो आमच्या घरी आहे. महाराज तिकडे कोणीतरी आले 9 बायको 2 मुलं गोंदावलेला. महाराज विचारले कुठून आलो. ते म्हणाले की आम्ही कराडून आलो. बर म्हणा घरी कोण कोण आहे? तो म्हणला की माझी आई वडील आहेत मी माझी बायको आणि 2 मुलं आम्ही सोडल्या. महाराज विचारले आणखीन कोण आहे? तो म्हणले की महाराज आणखीन कोणीच नाही एवढेच आम्ही आहोत. आठवण करून सांगा म्हणाले. नाही महाराज आणखीन कोणीच नाही एवढेच आहोत. नाही आठवण करून सांग. आठवणच नाही ना आम्हाला आणखी कोण आहे याची आठवणच नाही आम्हाला. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाले की महाराज आम्ही म्हणजे कुत्र पाळले आणखी कोण आहे. आणखी कोणीच नाही आमच्या घरी म्हणाला. तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले
सकाळी संध्याकाळी त्या देवाला तुम्ही आरती करता, उदबत्ती ठरवता, पूजा करता, तो देव तुमच्या घरी आहे. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवच नाही आपल्याला. प्रॅक्टिस ऑफ दी प्रेझेन्स ऑफ गॉड, तो आहे, तो आहे. 24 तास आपण प्रपंचामध्ये येऊन माणूस माणूस मनुष्य जन्म घेऊन येऊन करण्याचे एकच काम आहे की तो आहे. या आठवणीमध्ये राहणे इतके श्रेष्ठ जीवन आणखीन कुठेही नाही. बाकी काही तुम्ही करा ते काय ते सगळे शुल्लकच आहे. तुम्ही वाटेल तेवढे मोठे ऑफिसर राहा, अधिकारी राहा किंवा श्रीमंत राहा, बाकी काही राहा, पण भगवंत माझ्या अंतःकरणामध्ये आहे, माझ्या प्रपंचामध्ये आहे, माझ्या घरी आहे, या जाणीवेने जाणीवेमध्ये राहणे इतके मोठे जीवनातले मोठे म्हणजे मोठे पण आणखी कुठले. साधू संतांनी काय केले, ते 24 तास महाराज तुकाराम महाराज म्हणाले, भगवंता मी माझ्या प्रपंचाला आग लावून अंगणात येऊन बसलेलो आहे, तू कसे दर्शन देणार मी बघतो म्हणाले. असू देत, मला काय म्हणायचंय की ते भाऊ साहेब म्हणाले, केशवराव स्वामींच्या कानावर घाला म्हणाले, सध्याची आमची परिस्थिती भयानक आहे. आम्ही या पाश्चात्य संस्कृती आणि वैज्ञानिक संस्कृतीच्या प्रचंड म्हणजे याच्यामध्ये आम्ही सापडलेलो आहोत. अर्थात म्हणजे ते भोवऱ्यामध्ये सापडलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला फार म्हणजे आपल्याला संतोष वाटणे, आनंद वाटण्यासारखे काहीच नाहीये. हे सगळे भयानक परिस्थिती आहे. काय म्हणजे कपडे घालतात, काय म्हणजे ते परवा कोणीतरी म्हणत होते, बार्बर्स अँड टेलर्स मेक मॅन, अशी परिस्थिती आहे. शिल्पी लोक, टेलर्स अँड बार्बर्स, ते तो जसे म्हणजे लोक करतो बनवतो ना, तसे ते फॅशन मोठेपणाचे लक्षण झालेले. आणि जसे तो म्हणजे कपडे शिवून देतो ते फार मोठे फॅशन. तो काही नालायक माणूस असतो तो, म्हणजे बुद्धिहीन माणसाने केलेले म्हणजे ते फॅशन आम्ही आपल्याला फार मोठे फॅशन समजून आम्ही आपल्याला मोठे हे समजतोय. असू दे, भाऊसाहेब म्हणाले स्वामींच्या कानावर घाला म्हणतात. अर्थात बाबा ते बाहेर घे आले आणि फोटो समोर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले की महाराज बाबा भाऊसाहेबांना आत्ताच ऍडमिट करायला डॉक्टरांनी सांगून गेलेले आहे. आणि एवढे सांगून आत आले तेव्हा भाऊसाहेब विचारले, महाराजांना सांगितलं ना? हो सांगितलं. मग आमचे काम झाले. या एका निष्ठेसाठी आपला देह गेले तरी हरकत नाही, ही निष्ठा सांभाळणे हे जीवनाचं परमोच्च मूल्य आहे. मग त्या दिवशी रात्री त्यांच्या घरी भाऊसाहेबांच्या घरी बायका म्हणू लागले की भाऊसाहेबांचं काय होतं माहित नाही, मुलांना लवकर लवकर जेवायला लोक मुलांचे जेवण होऊ देत म्हणाले. मग भाऊसाहेब पुढे 92 वर्ष पर्यंत राहिले. भाऊसाहेबांना 92 वर्ष झाले होते. डोळ्याने दिसत नव्हतं, कानाने ऐकू येत नव्हतं, उठून बसता येत नव्हतं. एक दिवस ते महाराजांना म्हणाले की महाराज या परिस्थितीमध्ये मला कशाला ठेवला. तेव्हा महाराज भाऊसाहेब म्हणाले काय 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 भाऊसाहेब तुम्हाला, महाराज म्हणाले काय भाऊसाहेब तुम्हाला कंटाळा आलेला आहे का? नाही म्हणतो, मला कंटाळा आलेला.
पण शरीराने किती त्रास होतो. तेव्हा महाराज म्हणाले, भाऊ साहेब या परिस्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुम्हाला एवढ्यासाठीच ठेवलेले आहे की या परिस्थितीमध्ये समाधानाने राहता येईल याला एक उदाहरण असू देत म्हणून तुम्हाला ठेवले. 92व्या वर्षी आमचे काय होणार आहे ते होऊ दे, सध्या तरी आम्ही समाधानाने राहता आले तर पुष्कळ झाले. असू देत मला काय म्हणायचं की परिस्थितीचे काही कंप्लेंट नको. अमुक परिस्थिती आहे, अमुक परिस्थिती आहे, हे काय प्रश्न, त्याला काय अर्थ नाहीये. परिस्थिती कशी असू दे, मग काय केलं पाहिजे, आपली मनस्थिती बदलायची आहे. मनस्थिती कशी बदलायची आहे, परिस्थिती कशी असू दे, त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहता येईल असे असे आपल्याला एक मन तयार करायचं. या वैज्ञानिक संस्कृतीमुळे परिस्थिती दिवसेंदिवस एका अर्थाने बिघडतच चालले, सुधारत चाललेली नाहीये. याच्यामध्ये काही सुधारणा म्हणून काहीच नाहीये. आमच्याकडे पुष्कळ मुलांचे फोटो येतात, मुलींचे फोटो येतात, ही मुलगी कशी आहे, हा मुलगा कसा आहे. मी म्हंटल या मुलांच्या या स्टाईल मध्ये यांचे ते त्यांचे ते लक्षण बघितले तर कुठल्या मुलाला आपण निवडायचं, कुठल्या मुलाचा फोटो बघा की तो खिशात हात घालून कुठेतरी गार्डन पाशी उभा आहे, कुठेतरी गाडी पाशी उभा आहे, कुठेतरी असे खांब्याला हात लावून उभा आहे. सगळे जात एकच, त्याच्यामध्ये निवडायचं कोणाला. कुठल्या तरी मुलाच्या तोंडावर एक सात्विकपणाचं काहीतरी थोडंफार लक्षण दिसत का, आणि मुलीचे तरी विचारूच नका. ते काय त्यांचे केस काय, त्यांचे ड्रेस काय. परवा आम्ही बेंगळूर रेल्वे स्टेशन मधून येत होतो, एक मुलगी आपले केस असे बाजूला करून ते लोंबत असलेले केसाचा फोटो काढत होते. काय तेच केस कापून ते जमिनीवर पडलेलं उचलता येतं का आपल्याला, घाण वाटत. त्या केसांचे किती आपण अभिमान, किती बाळगायचं, किती काय आपली बुद्धी झालेली आहे मला हेच कळत नाही. आपल्या बुद्धीची भूमिका तरी काय, स्टँडर्ड तरी काय झालेली आमच्या बुद्धीची, काहीतरी मोठे विचार नाही, उदात विचार नाही. असू दे, परिस्थिती अशी आहे, परिस्थिती बदलण्याची परिस्थिती राहिलेलीच नाही. वैज्ञानिक संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीची परिस्थितीला संपूर्ण म्हणजे नष्ट करून टाकले. घरोघरी आम्ही बघतो आहोत, मग आता काय केलं पाहिजे, आता एकच उपाय, काहीतरी मन असे तयार करा की परिस्थिती कशी जरी आली तरी सुद्धा माझे समाधान भंग होता कामा नये. मग त्याला उपाय काय आहे, महाराजांच्याकडे कोणीतरी आले, महाराज माझ्या प्रपंचामध्ये सगळं आहे पण समाधान नाही म्हणत, माझ्या प्रपंचामध्ये अमुक तमुक सगळे आहे पण समाधान नाही. महाराज म्हटले, सगळे असून समाधान का नाही. तेव्हा तो म्हणजे मला तेच कळत नाही की घरामध्ये म्हणजे माणसं काही आहेत, पैसे आहे, अडके आहे, जमीन अमुक तमुक जे काय हे असायला पाहिजे असं वाटतं ते सगळे असून सुद्धा समाधान नाही. महाराज म्हणाले, तुम्ही ज्या ज्या वस्तू व्यक्ती परिस्थितीमध्ये समाधानाची कल्पना करता त्या त्या वस्तू व्यक्ती परिस्थितीमध्ये समाधानाचा लेश नाही. म्हणाले, समाधान तिथे नाहीच आहे. आमच्या भोवती जे काय वस्तू व्यक्ती परिस्थिती पडलेली आहे आणि दिवसेंदिवस आम्ही वाढवत चाललेलो आहे, त्या वस्तू व्यक्ती परिस्थितीमध्ये समाधानाचं लेश नाही. एक मुलगी, एक बाई म्हातारी
आपल्या घरासमोर रात्री 8 वाजता एक ट्यूबलाइटच्या उजेड मध्ये काहीतरी शोधत होती. ती पुष्कळ वेळ शोधत असलेले बघून एक मुलगा विचारला, आजी बाई काय शोधता, किती वेळ झाले? ती म्हणाली की बाळ सुई हरवलेली शोधते. तो मुलगा पण इकडे तिकडे बघितला, सुई काय दिसेना. तेव्हा ती म्हणाला, तो विचारला की ती सुई कुठे पडलेली आहे थोडे सांगा म्हणजे मी तुम्हाला शोधून दे. तेव्हा तो ती अशी म्हणाली, आज स्वयंपाकघरात पडलेली. हा, स्वयंपाकघरात पडलेली सुई इकडे कशाला शोधता? ती काय म्हणाली की आज अंधार आहे आणि इकडे उजेड आहे म्हणून मी इकडे शोधते. आमची सुद्धा अशीच परिस्थिती झाली. महाराजांनी आयुष्यभर सांगितले, नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. महाराज म्हणाले की त्यांना म्हणाले, माझी पडे म्हणजे सगळ्या दृष्टीने आमच्या घरामध्ये सगळे आहे पण समाधान नाही. म्हटलेल्या माणसाला म्हणाले की समाधान इथे बाहेर नाहीच नाही. आम्ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की समाधान याच्यामध्ये नाहीये. आणखीन चिंता, काळजी, दुःख, उद्वेग, अशांती, असमाधान हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. मग समाधान कुठे आहे? महाराज म्हणाले, आतमध्ये. समाधान आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्म्यामध्ये आहे. त्या भगवंतामध्ये असलेले समाधान आपण इकडे प्रपंचामध्ये किती दिवस वर्ष जरी शोधलो तरी हे मिळण्यासारखे नाही. म्हणून महाराजांनी महाराज जन्माचे उद्देशच हाच होता की महाराजांचे जन्म असे एका संधी काळामध्ये झाले. पाश्चात्य आणि पौर्वात्य संधी काळामध्ये, पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतीच्या संधी काळात. पाश्चात्य संस्कृती जोराने आपल्या पौर्वात्य संस्कृतीला हटत म्हणजे दूर सरपत होत तेव्हा, आणि प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीच्या मध्यकाळी तेव्हा महाराजांचा अवतार झाला. 1845 मध्ये महाराजांचे अवतार झाले. उद्देश एकच होता की प्रपंचाची परिस्थिती न बिघडता, प्रपंचाचे पॅटर्न न बदलता, आहे त्या परिस्थितीमध्ये राहून आपण जर अगदी सोप्यातले सोपे भगवंताचे नाम घेण्याचे जर अभ्यास करू लागलो तर समाधान आमच्या मागे येऊ लागेल. याच्यामध्ये फार मोठे मानसशास्त्र आहे. म्हणजे सगळ्या दुःखाला, चिंतेला, काळजीला मुख्य म्हणजे आपली मनस्थिती आहे. म्हणजे अशी मनस्थिती झालेली आहे की परिस्थितीशी झगडणारी मनस्थिती झालेली. पण त्या झगडणाऱ्या मनस्थितीला आपण असे करायला पाहिजे आहे, त्या परिस्थितीला हळूहळू समाधानाने स्वीकार करून शांत राहण्याची ते म्हणजे स्वभाव असलेले मन तयार करेल. त्यासाठी आपण फार मोठे काही करून उपयोग नाहीये. मोठमोठे यज्ञ केले, समारंभ केले, हे केले, ते केले. महाराज म्हणाले, माणसाला जगण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे अन्न पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी पाहिजे. त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे अगदी आवश्यक वस्तू म्हणजे हवा पाहिजे, वायू पाहिजे. हे जसे एकापेक्षा एक म्हणजे जास्त आवश्यक वस्तू आहेत, तसे भगवंतांनी सुद्धा त्यांच्या उपलब्धीचे म्हणजे जे काय म्हणजे साधन आहे तेही असे ठेवलेले आहे की उपलब्धी पुष्कळ प्रमाणात मिळण्यासारखे ठेवलेले. समजा आपल्याला अगदी म्हणजे
हवा जो आहे ना ते आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा पाणी कमी गरजेचं, त्याच्यापेक्षा अन्न आहार कमी गरजेचं। त्यामुळे भगवंतानी त्याचे प्राप्तीसाठी म्हणजे साधन सुद्धा जास्त आणखीन कमी आणखीन कमी असे ठेवले। अन्नासाठी पैसे जास्त लागतात, त्याच्यापेक्षा कमी पाण्याला, आणि त्याच्यापेक्षा अगदी म्हणजे पैशाची गरजच नाही अशी वस्तू म्हणजे हवा आहे। माणसाला हवा हवेशिवाय जगताच येत नाही, म्हणून भगवंताने हवा जो आहे म्हणजे फुकट दिलेली आहे। हे जसे आहे तसे माणसाच्या समाधानासाठी लागणारे, माणूस समाधानाशिवाय जगू शकत नाही। पहिली गोष्ट, माणसाला समाधानाशिवाय जगणे कठीण आहे। हे सगळे सुसाईड वगैरे करून येतात ते कशाला, समाधान नाही। ते समाधान नसलेली अवस्था इतके म्हणजे तीव्र असते की त्याला म्हणजे जगणे सुद्धा कठीण होऊन जाऊन काय तरी सुसाईड करून येत। म्हणजे जगायला समाधान अत्यंत गरज, ज्या अर्थी समाधान इतके गरजेचं आहे त्या अर्थी भगवंतांनी त्याचे उपलब्धीचे साधन सुद्धा तेवढेच म्हणजे अगदी म्हणजे स्वस्थपणे मिळण्यासारखे केले। ते म्हणजे भगवंताचे नाम। त्या भगवंताच्या नामासाठी एक पैसे लागत नाहीये। आणखी महाराज म्हणाले की ज्या जो भगवंत निरुपाधिक आहे त्या भगवंताच्या प्राप्तीचे साधन सुद्धा तेवढेच निरुपाधिक असायला पाहिजे। म्हणून काय असायला कसे पाहिजे की आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी मोठमोठे ज्या म्हणूनच ज्या साधनेमध्ये जेवढी माणसं कमी लागतात, जेवढे पैसे कमी लागते, जेवढे परिस्थिती कमी लागते, तो ते साधन भगवंताच्या प्राप्तीच्या दृष्टीने फार मोठे। असे कुठले साधन आहे की ज्या साधनेमध्ये माणसं लागत नाही, वस्तू लागत नाही, व्यक्ती परिस्थिती लागत नाही, असे एकच साधन म्हणजे भगवंताचे नाम। नामस्मरण करण्यासाठी काही लागत नाही। खाता देविता सुखी होता नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये। नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे ना। नामस्मरण म्हणजे नामस्मरणामध्ये एवढे प्रचंड शक्ती आहे। नामनी यावती शक्ती ही पाप निर्हरणे हरे हे, तावत कर्तुं न शक्नोति पातकं पातकी जना। एवढा मोठा जरी पापी झाला तरी सुद्धा अर्थात भगवंताच्या नामाने जेवढे पाप हरण, नामामध्ये जेवढे पाप हरण करण्याची शक्ती आहे तेवढे ते तो पाप सुद्धा करू शकत नाही, इतके त्याच्यामध्ये पाप हरण करण्याची शक्ती आहे। म्हणून भगवद्गीतेमध्ये म्हणतो की अपिचे क्षुद्राचारो भजते माम अनन्य साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो विषः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वत शान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानि न मे भक्त प्रणश्यति। भगवंतानी केवढे मोठे आम्हाला अभय दिलेले आहे। अपिचेच्छु दुराचारी, तो किती जरी दुराचारी असला, अनाचारी असला, अत्याचारी असला, अपिचेच्छु दुराचारी भजते माम अनन्य भा, तू मला अनन्य होऊन मला शरण येऊन माझे नामस्मरण जर करू लागला, साधुरेव समंतव्य, तो साधू किंवा सज्जन चांगला माणूस झाला समजा। सम्यक व्यवस्थित होईचा, तो व्यवस्थित होऊन जातो। क्षिप्रम भवति धर्मात्मा, भगवंताच्या नामामध्ये असे एक विलक्षण सामर्थ्य आहे की
तो नामस्मरण मनापासून करू लागला एखादा माणूस तो अधर्म मार्गाकडे प्रवृत्त होऊ शकत नाही. धर्म क्षिप्रम भवती धर्म. महाराज म्हणाले नामस्मरण केला आणि तो वाया गेला ऐसा ना देखला ना ऐकला. नामस्मरण केला आणि तो वाया गेला. काय आपलं त्याच्यामध्ये आपले खर्च होणार आहे सांग. आणि त्याच्यासाठी प्रत्येक आपल्याला पैसे खर्च करावं लागणार नाही. वेळ त्याच्यासाठी वेगळे वेळ सुद्धा आपल्याला त्यात लावा लावण्याची गरज नाहीये. श्रम नाहीये. आमचे काही म्हणजे काम सोडण्याचे कारण नाहीये. आणि हे सुद्धा महाराज म्हणाले की मी तुम्हाला ढीग ढीग नामस्मरण करा असे म्हणतो असे नाही. थोडे तरी का होईल. अगदी मनापासून आपण नामस्मरण केलेले. महाराज म्हणाले प्रेमाने आणि कळकळीने आणि महत्व बुद्धीने केलेले थोडे जरी नाम असले तरी ते आपल्याला आपल्याला आपलं जीवन सार्थक करून टाकेल. महाराज म्हणाले की तुम्ही भीक भीक नामस्मरण करा असे मी म्हणत नाही. थोडे तरी प्रेमाने केलेले नाम आपल्याला उद्धरेल. समजा एखाद्याच्या घरी 100-150 लोकांचे जेवणाचं प्रस्त आहे. चला वाटलं की आपण श्रीखंड करू म्हणून त्यांनी 10-15 किलो चक्का आणले. 10-12 किलो साखर घातली. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी चक्का म्हणजे श्रीखंड बनवले. ते श्रीमंत होते. ते म्हणाले की असली केशर घाला. किती घालतात? 1 किलो घालतात काय? 10-15 ग्राम केशर घातले तरी सुद्धा ते भरपूर होऊन जात. आणि खाणाऱ्यांनी म्हणतात खाणारे अगदी काय खुश होऊन जातात असे म्हणतात. काय हो श्रीमंताचे घरचे श्रीखंड आहे. असली केशर घातलेले आहे. महाराज म्हणाले एवढे म्हणजे चक्र आणि एवढे साखर प्रमाणात केलेल्या प्रपंचामध्ये केशर इतके जरी भगवंताचे नाम असले तरी ते त्या प्रपंचाला एक सौंदर्य आणि श्रीमंती. किती कळकळीने सांगितलं. महाराज म्हणाले मी अगदी कळकळीने सांगतो नामस्मरण करता. त्यांचे काय याच्यामध्ये त्यांना काय लाभ म्हणजे काय त्यांना लाभ होणार आहे का? त्यांनी काय म्हणजे आपले कमर्शियल आहेत का? त्यांना काय फायदा म्हणतो करून घ्यायचा आहे का? फक्त त्यांना म्हणजे प्राण्याबद्दल मनुष्याबद्दल माणसाबद्दल त्यांना कळकळी वाटते. ही माणसं सुखी होऊ दे याशिवाय त्यांना दुसरे काहीच नको. एक समाजामध्ये एक सत्पुरुषच असे एक आहे की माणसांचे म्हणजे कल्याण व्हावं माणसं सुखी व्हाव असे म्हणणारे समाजामध्ये अर्थात आपल्या प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये समाजामध्ये कोणीही असे म्हणणारे नाही की समाज सुखी व्हावं. सद्गुरु लीलामृत मध्ये लिहिलेले आहे की आई वडिलांचे प्रेम सुद्धा एक देशी असत. आई वडील हे आपल्याला सर्वात जास्त प्रेम करणारे म्हणजे आई वडील. पण त्यांचे प्रेम सुद्धा एक देशी आहे. म्हणजे कसे? माझा मुलगा खूप शिकावा, मोठी डिग्री मिळवावी, त्याला मोठी नोकरी लागावी आणि लग्न करावं, त्याला मूळ बाळ व्हावं आणि ते मूळ बाळ सुद्धा चांगले व्हावं, मोठे घर बांधाव, काळी घ्याव. आई वडिलांना असेच वाटत अस. कुठल्या आई वडिलांना असे वाटते ते सांगा बघू. माझा मुलगा परवा मी आमच्या इथे मध्ये सांगितलं 40 वर्ष झाले मला हिरपळी मध्ये राहता. आतापर्यंत जवळजवळ 1 कोटी लोक येऊन गेले असतील. एकही बाप
असा नाही आलेला आहे की जो आपल्या मुलाच्या पाठीवर हात फिरवत जसे येतात आपल्या मुलाच्या हात पाठीवर हात फिरवत म्हणत मुलगा म्हणा मुलगी म्हणा त्यांच्या प्रेमाने असे हात फिरवत म्हणतात की माझा मुलगा एमडी झाला माझा मुलगा एमएस झाला मोठी नोकरी लागलेली आहे याला लग्न केलेले आहे किती त्यांना आनंद होत असतो चांगला आहे वाईट नाही मी वाईट म्हणत नाही असू देत ती एक बाजू पण एक ही बाप किंवा आई असे आले नाही की आपल्या मुलाच्या पाठीवर हात फिरवत हा मुलगा माझा मुलगा रोज 30,000 जप करतोय घरी एका खोलीमध्ये राहतो दासबोध वाचतो ज्ञानेश्वरी वाचतो रोज 30,000 जप करतो आणि महाराजांची भक्ती करतो तळमळीने तो आत्मज्ञान मिळवावं म्हणून तळमळीने 24 तास चरपडतो आहे असे सांगणारे कोणी भेटत नाही मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् जगति सिद्धये यदतामपि सिद्धानाम कश्चित् माम वेति तत्त्व हजारो माणसामध्ये कोणीतरी एक प्रयत्न करणार महाराज म्हणाले एखाद्या समाजाच्या एखाद्या शतमानामध्ये एक जरी मनापासून नामस्मरण करणारा जर भेटला तर त्या समाजाचं उद्धार होऊन गेला असे किती शोकांतिका आहे बघा महाराज म्हणाले मी हा म्हणजे कळकळीने सांगतो तुम्ही नामस्मरण करा भाऊ साहेबांना विचारले भाऊ साहेब तुम्ही नामस्मरण कशाला करता भाऊ साहेब म्हणाले त्यांना आवडत म्हणून करतो बाकी काही माहिती नाही मला पा माझ्या सद्गुरूंना आवडत म्हणून आम्ही जसे नवऱ्याला आवडत म्हणून बायको दिवसभर म्हणजे राबत असते माझ्या सद्गुरूंना आवडत म्हणून मी महाराज म्हणाले मी कळकळीने सांगतो नामस्मरण करा पुढे म्हणाले मी हात जोडून सांगतो नामस्मरण बालांचे शब्द आहेत मी तुम्हाला हात जोडून सांगतो नामस्मरण करा महाराज म्हणाले जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा शक्य आहे का आम्ही म्हटलं नाही महाराज आम्ही म्हटलं नाही महाराज 12 तास करा नाही हो दि ओन्ली रेव्होल्युशन इज दि इनर रेव्होल्युशन आपल्या अंतरंगामध्ये जर क्रांती होऊन आपल्या जीवनाची दिशा बदलून आपल्या या जन्मी एक विलक्षण आनंद आणि समाधानाचे भोगता व्हायला पाहिजे असेल तर आपण मनापासून नामस्मरण परमोच्च मौल्य समजून आपल्या प्रपंचातले परमोच्च मौल्य समजून आपण नामस्मरण करायला पाहिजे गुरुदेव रांडेंच्या आज एक मी सहज प्रसंग वाचलं गुरुदेव रांडे अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते तेव्हा राधाकृष्णन बनारस युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते इंटरनॅशनल फिगर ते पुण्याचेच ते मूलतः तिकडे जमखंडीचे वगैरे होते तेव्हा ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर असताना एक दिवसाचा एक दिवस असा प्रसंग घडला की ते जप करत बसले होते नामस्मरण करत बसले होते तेव्हा एक महत्वाच्या म्हणजे सभेला अध्यक्ष म्हणून जायचं होत व्हाईस चान्सलर असल्यामुळे त्यांना अध्यक्ष म्हणून तिथे त्या सभेमध्ये त्या याच्यामध्ये बोलवलेले होते महत्वाची सभा होती
ते नामस्मरणामध्ये इतके मग्न झाले की ते जाऊ शकले नाही, राहिले ते जाणे पण वाईट नाही वाटलं. बघा त्यांना वाईट नाही वाटलं असू देत म्हणाले. म्हणजे नामस्मरणाला ते किती महत्व देत असत. ते म्हणाले की मी आता ते म्हणाले एकदा ते दिवसात दिवसात सहा तास जप करणे म्हणजे मोर दॅन सिक्स अवर्स मीन्स 15 चंद, सिक्स अवर्स मीन्स फर्स्ट क्लास, फोर अवर्स मीन्स मिडल क्लास, थ्री अवर्स मीन्स सेकंड क्लास, वन अवर मीन्स थर्ड क्लास, लेस दॅन वन अवर्स मीन्स फेल. महाराज म्हणाले जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा नाही हो. गुरुदेव रांजनचे आणखीन थोडे सांगतोय. एकदा अर्थात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हून गुरुदेव रांजनांना भारतीय तत्वज्ञानाविषयी भाषण करायला आमंत्रण आलेलं होत. तेव्हा त्यांना वाटलं की काय उगीच उत्पत्त्या नको आपल्याला. समजा आपल्याला अप अँड डाऊन तिकीट देतो, तिकडे राहायला वगैरे सगळे व्यवस्थित ते करतो, तुम्ही येऊन जावं म्हणले तर आम्ही विमान चढलोच. म्हणाले नको आपल्याला हे उपत्या. आपले जीवनाचं मौल्य ठरलेलं नाहीये. मुख्य म्हणजे काय आहे महाराज एकदम एष्ट सहज, किती सहज म्हणजे एकदम सामान्य गोष्ट सांगितली. महाराज म्हणाले कोणीतरी आमच्या मित्राला तर तो म्हटला की औ चला की मार्केट मध्ये फिरून येऊ. तेव्हा आमचं उत्तर काय असायला पाहिजे. महाराज म्हणाले त्याला म्हणजे नाही हो आपल्या जपाची वेळ आहे मला नाही हो असं वाटायला पाहिजे. ते तेव्हा त्यांनी काय केले की राधा कृष्णांना पाठवून दिले. ते म्हणजे त्यांची हे आमंत्रण किंवा निमंत्रण. तेव्हा राधाकृष्णन गेले तिथे लंडनला. त्याने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन फिलॉसॉफी विषयी फार मोठे भाषण दिले. त्यांना इंडियन फिलॉसॉफर म्हणून ते जगामध्ये ते प्रसिद्ध झाले. तेच राधाकृष्णन मृत्यूशय्येवर पडलेले असताना म्हणाले मिस्टर रामदे अँड आय बोथ स्टडीड फिलॉसॉफी बट ओनली आय नो फिलॉसॉफी अँड रामदे लिव्ह फिलॉसॉफी. एक दिवस त्यांच्या बरोबर एक गणपतराव कारखानीस म्हणून होते, त्यांनाही पद्मभूषण पदवी होती, पद्मश्री पदवी होती. ते फार मोठे माणूस. ते एकदा असे काहीतरी वाचन करत वाचत बसलेले. नंतर त्यांनी पुस्तक घेऊन असे चौकटीला हात धरून ते बाहेर काहीतरी, त्यावेळी गणपती उत्सव चाललेला होता बाहेर, ते म्हणजे ते त्याच्यामध्ये गाणे लावलेले होते, ते ऐकत उभे होते. गुरुदेव रामदे पाठीमागून आले, त्यांच्या पाठीवर हात थापून म्हणाले काका बाहेर काय पाहता, बाहेर घाण 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 आहे, आत कोपऱ्यात बसून भगवंताचे नाम घ्या. जोपर्यंत आपल्याला बाहेर घाण वाटत नाही तोपर्यंत मन अंतर्मुख होत. महाराजांना कोणीतरी विचारले महाराज काल मी सांगितलं महाराज आपल्याला नाम का गोड लागत नाही. तर महाराज म्हणाले जोपर्यंत तुम्हाला प्रपंच कडू वाटत नाही तोपर्यंत नाम गोड गोड वाटणार नाही. म्हणाले आम्हाला प्रपंच कुठे कडू वाटत, किती मधुर किती असू दे. जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा म्हणाले नाही हो 12 तास. करायला पाहिजे खरं. कमी
कमी म्हणजे वय झाल्यावर तरी सगळे उपद्व्याप सोडून अस्त नामस्मरण करत असायचं. या प्रपंचामध्ये आपले काहीही कर्तव्य नाहीये. कर्तव्याचं म्हणजे काय झालेलं आहे, भ्रम झालेलं आहे. हो, मुलाबाळांचं कर्तव्य आहे, हे आहे, ते आहे, बरोबर आहे. मला जोशी म्हणून कोणीतरी प्रोफेसर भेटले होते, ते म्हणाले की जप करता का म्हणते, नाही होतो का नाही होत, नाही मुलाबाळांचं म्हणजे त्यांना शिक्षा अमुक तमुक ट्युशन वगैरे सांगतो, हे करतो ते करतो, म्हणून मला वेळ मिळत नाही आहे, आणि इट इज माय ड्युटी म्हणाले. मी म्हटलं बरोबर आहे, पण कर्तव्य कशाला म्हणायचं. मी म्हटलं तुमच्या मुलाबद्दलचे तुमचे कर्तव्य काय आहे की त्या मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन करून द्या, त्यांचे त्यांना पुस्तक द्या, त्यांचे ट्युशन लावा, येण्या जाण्याची सोय करा. नफा झाले तर तुम्ही दुःख करायचं नाही, म्हणजे कर्तव्य केल्यासारखे. मुलगा फेल झाला, कर्तव्य आपण दुःख मानायचं नाही. समजा माझा मुलगा रँक मध्ये यायला फक्त 10-15 मार्क्स कमी पडले म्हणून तो फर्स्ट रँक मध्ये आला नाही, आणि बाजू शेजारचा मुलगा ते गरीब आहे आणि तो नापास झाला, कोणाबद्दल दुःख वाटत तुम्हाला? माझा मुलगा मुलाला आणखीन एक 15-20 मार्क्स पडले असते तर तो फर्स्ट रँक मध्ये आला असता. हे म्हणजे आम्ही व्यामोहाला कर्तव्याचा रंग दिलेलो आहोत. माझे कुणाचा जो व्यामोह आहे त्याला कर्तव्याचा रंग देत. या प्रपंचामध्ये आम्ही जन्माला येऊन काहीही कर्तव्याचे काय आम्ही भगवंताकडून लिहून आणलेलं नाही की अमुक अमुक माझे कर्तव्य आहे ते करायला पाहिजे. समजा सगळे घरामध्ये याचे कर्तव्य त्याचे कर्तव्य असे आम्ही बोलत असतानाच गेलो समजा पुढे काय. म्हणून 12 तास जप करा होत नाही, 6 तास. गुरुदेव रामदेव म्हणाले 6 hours means per class, more than 6 hours means distinction. मी काय म्हणतो, आपले मन एकदा घट्ट करून आपण आपल्याला समर्पित करून टाकायला पाहिजे की बस आजपासून माझे शेष आयुष्य केवळ नामस्मरणासाठी आहे. अशा माणसाबद्दल सद्गुरूंना किती आनंद होईल. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च ते, त्यांचे कुळ पवित्र होऊन जात. वसुंध अर्थात जननी कृतार्थ, आई कृतार्थ होऊन जाते. वसुंधरा पुण्यवती च ते. तुलसीदास म्हणतात की घर घर मांगे तू उन्हें भूपति पूजे पाए, तब ते तुलसी राम बिनु अब ते नाम साहे. मी पूर्वी घर घर घरो घरी तुकडे मागत करत होतो. आता माझी परिस्थिती अशी आहे की राजे महाराजे माझे पाय धुवून पाणी पितात. ते फरक कशामुळे? तब ते तुलसी राम बिनु, तेव्हा तुलसीदासाकडे राम नव्हता, अब ते नाम साहे. कबीरा सब जग निर्धना धनवंता नहीं कोई, धनवंता सो जानिए जाके राम नाम धन हो. ये सगळे जग दरिद्री लोकांच्या लोकांनी भरलेले. धनवंता तो सो जानिए जाके राम नाम धन हो. पण किती कठीण आहे हे सगळं. आम्ही शिकलेलो आहोत खूप, म्हणजे आम्ही वाचलेलो आहोत खूप, शिकलेलो आहोत, पण तरी सुद्धा ते उतरतच नाही. महाराजांनी किती कळकळीने सांगितलं, 6 तास करा, नाही बोल 3 तास, नाही 10,000 जप रोज 3 तास म्हणजे करणारे आहेत म्हणा, पण किती कठीण आहे.
नसलेल्या उपद्रव इतके करत बसतो की काय विचार, काही त्यातून निष्पन्न होत नाही, काही त्यातून समाधान होत नाही, उगीच काहीतरी काहीतरी उपद्रव। एक तास म्हणूनच आम्ही 3500 जप करा, 3500 तरी जप करा 24 तासामध्ये। त्या भगवंतांनी आम्हाला 24 तास प्रपंच करायला वेळ दिलेले आहे, त्या भगवंताच्यासाठी भगवंतासाठी कमीत कमी 1 तास तरी आम्ही जर त्याला म्हणजे त्याच्या स्मरणामध्ये नाही घातले तर काय उपयोग आहे। सगळं साधू संतांनी केले की सांगितले की तुम्ही नामस्मरण करा, किती सोपं आहे। कलियुगामध्ये नाम नाही कधी कर्म भगती विवेकू राम नाम अवलंबन ऐकू। तुलसीदास म्हणतात कलियुगामध्ये ज्ञान भक्ती कर्म काही उपयोग होत, उगीच काहीतरी इंग्लिश मध्ये वेदांत पुस्तक वाचत बसले। त्यापेक्षा भगवंताचे नाम घेतल्याने किती समाधान। एक कोणीतरी जय कृष्णमूर्तीचे प्रवचन पहिल्यांदा महाराजांच्याकडे त्यांनी अनुग्रह घेतला आणि जप करत होते आणि नंतर कुठल्या तरी याच्यामध्ये त्यांना जय कृष्णमूर्तीचं प्रवचन ऐकण्याचे एक दोन वेळ प्रवचन ऐकण्याचे हे आले, अवकाश मिळाले। तेव्हा ते येताना वाटलं की चांगलं आहे असं वाटलं आणि ते तारखे प्रवचन ऐकायला जाऊ लागले। जय कृष्णमूर्ती, जय कृष्णमूर्ती म्हणजे विलक्षण माणूस होत, ते पार म्हणजे वेगळेच आहे त्यांचे, आम्ही त्या याच्यातले नाही आहे खरं म्हणजे। आणि 2-3 महिने गेला आणि ते कळल्यासारखे व्हायचं, घरी येऊन काहीच नाही डोक्यामध्ये। डोंट फॉलो एनीबडी, नो गुरु नो शिष्य। मग शेवटी त्यांना म्हणजे वाईट वाटलं, मला काही कळलं नाही, परत महाराजांच्याकडे आले। महाराज मी चुकलो म्हणाले, काय झालं, मी जय कृष्णमूर्तीचे प्रवचन ऐकायला जाऊ लागले। महाराज म्हटले, त्यांनी काय तुम्हाला फोन केला होता का किंवा त्यांनी पत्र लिहिला होता का माझे प्रवचन ऐकायला या, कशाला गेला। आपलं ते सगळं फॅशन झालेलं आहे, काहीतरी काहीतरी प्रवचन ऐकायला जातो, हे करतो, ते कशाला पाहिजे। एक महाराजांनी सांगितलेले 2 शब्द आपल्या जीवनामध्ये उतरून घेता येत नाही, नामस्मरण करा बस। भाऊसाहेब पहिल्यांदा गोदावरीमध्ये भेटले तेव्हा महाराज 32 वर्षाचे होते, भाऊसाहेब 30 वर्षाचे होते। पहिल्यांदा भेटले तेव्हा ते साताऱ्यामध्ये इंजिनियर होते, ते बसवडला पगार वाटायला चालले होते। त्या मारुती मंदिरच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेमध्ये उतरलेले होते। तेव्हा महाराज सहज गेले तेव्हा भाऊसाहेब अंघोळ करून आता संध्या वंदन करण्याच्या तयारीमध्ये होते। तेव्हा महाराज विचारले की कोण कुठून आला वगैरे, झाल्यानंतर म्हणले तुम्ही देव धर्म वगैरे काय करता म्हणाले। ते म्हणाले तसे काय फार करत नाहीये, पण रोज 2 वेळ संध्या वंदन करतो, भगवद्गीतेचा 1 अध्याय वाचतो। तेव्हा महाराज अगदी सहज म्हणाले की 9वा अध्याय वाचत जावा, सत्पुरुषांच्या शब्दांमध्ये आम्ही किती श्रद्धा ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे, याला हे सगळे ज्वलंत उदाहरण आहे। तेवढे संपले ते त्या दिवशी, ते महाराज सुद्धा त्यांच्याबरोबर पंढरपूर बसवडला गेले, मग पुढे पंढरपूरला गेले, पुढे 6 महिन्यांनी परत घरी आले वगैरे झाले। नंतर 25 वर्षाने दुसऱ्यांदा त्यांचे आणि महाराजांची भेट झाली गदगमध्ये। ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांना रामनवमी उत्सवाला बोलवलेले होते बेळझणीतले। तेव्हा ब्रह्मानंद महाराज तिकडे
इकडे तेव्हा प्रसिद्ध झालेले होते म्हणून गावातले सगळे मोठे मोठी माणसं म्हणजे महाराजांना म्हणजे घेऊन येण्यासाठी रेल्वे स्टेशनला गेलेले होते. सगळ्यांच्या बरोबर भाऊसाहेब पण गेले होते. तेव्हा भाऊसाहेब गदगदला होते. सगळे आले आणि तिथे एक म्हणजे आठवले म्हणून आले. जनार्दन पंत आठवले त्यांचे मोठे घर आहे. त्या घरामध्ये मोठे अंतरुण वगैरे टाकून महाराजांना गादीवर बसवलेले होते. तेव्हा सगळे बसलेले सहज भाऊसाहेब पुढे बसलेले होते. तर एकदम महाराज भाऊसाहेबांना विचारले, भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे? भाऊसाहेब आश्चर्य वाटते, हे कोण? मला नावाने हाक मार. तेव्हा म्हणाले ते काय म्हणजे गप्प बसले. तेव्हा महाराज महाराजच म्हणाले, भाऊसाहेब नववा अध्याय चालू आहे ना असं विचार. तेव्हा एकदम त्यांना लक्ष. ते म्हणाले तसे कधी म्हणजे म्हणजे तसे कधी नाही वाचले असे नाही झाले. म्हणजे सहसा म्हणजे नाही वाचलं असं नाही झालं. म्हणजे नेहमी वाचलं. तेव्हा महाराज एकदम काय म्हणाले, म्हणूनच परत आमची तुमची भेट झाली बघा. आम्ही फक्त महाराजांच्या एक शब्दावर नामस्मरण करा असू देत. महाराज म्हणाले एक तास. महाराज सत्पुरुष किती आशावादी असतात. मग नंतर शेवटी म्हणाले तेही जर होत नसेल रात्री झोपताना अंथरुणावर बसून एक माळ जप करून झोपा म्हणाले. पण असे करायला पाहिजे की एक दिवस नाही चुकलेला असे. जर समजा आपल्याला शेवटी भगवंत आपल्याला घेऊन जायला महाराज म्हणा भगवंत म्हणा कोणी आपल्याला घेऊन जायला आले रात्रीच आले आता ते घेऊन जाणार तेवढ्यात समजा आपल्याला वाटलं. तेव्हा जर आम्ही म्हटलं की थांबा मी माझे एक माळ जप करतोय तेव्हा तो भगवंत म्हणेल अरे रोज तू कुठे कसे करतोस मला माहिती आहे चल म्हणून. तेही आम्ही नीट करत नाहीये. केव्हा तरी आठवे तेव्हा करतो हे करतो काय. महाराज म्हणाले कळकळीने सांगतो तुम्ही नामस्मरण करा. हात जोडून सांगतो तुम्ही नामस्मरण करा. मी तुमच्या पाया पडून सांगतो नामस्मरण. नाम काय आहे ही गोष्ट वेगळी आहे ते नंतर सांगतो तुम्हाला. एवढ्या आता सध्या एवढे समजून घेतले तरी एवढे समजले तरी पुढे आहे की नाम म्हणजे लेटेस्ट एक यक्स म्हटले. तुम्ही बीज गणित सोडवताना आम्ही काय करतो की लेटेस्ट एक यक्स एक यक्स घेतो आणि गणित सोडवत येतो तेव्हा ते सम कम्प्लीट सोडू तो पर्यंत एक्सचे व्हॅल्यू काय आम्हाला माहिती नाही. अगदी शेवटी उत्तर जेव्हा येईल तेव्हा एक्स इज इक्वल टू सम हे जसे आहे तसे आपण सध्या एक्स मध्ये इथे नाम आहे. नामाला आपल्या प्रपंचामध्ये ठेवून आपल्या प्रपंचाचा हिशोब तोडवीत गेलो शेवटी आपल्याला कळेल की एक्स म्हणजे सद्गुरु यश म्हणजे भगवंत यश म्हणजे नाम या म्हणजे नाम म्हणजे भगवंत नाम म्हणजे सद्गुरु नाम म्हणजे अखंड समाधान. महाराज म्हणाले अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान. अखंड नामस्मरण म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान. नाम असे दिव्य असे म्हणजे भाव आहे की तो सर्वव्यापी आहे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भरून संपूर्ण विश्वाला व्यापून असलेले एक दिव्य एक्झिस्टन्स आहे. असणे आहे असणे दिव्य एक्झिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये
ते कॅप्सूल असल्यासारखे भगवंत अर्थात समाधानाचे कॅप्सूल मध्ये नाम त्याच्यावरती म्हणजे 13 अक्षरांत शुगर कोटिंग आहे आतमध्ये समाधानाचं पावडर आहे. महाराज म्हणाले नाम घेतल्याने समाधान कसे मिळेल नामामध्ये काय आहे असे असे आपण विचारलं तर महाराज म्हणाले समजा तुम्हाला काहीतरी ताप वगैरे आलेले आहे खोकला ताप वगैरे आले तुम्ही तुमच्या म्हणजे फॅमिली डॉक्टर कडे गेला ताप वगैरे आलेले त्यांनी गोळी दिली तर तुम्ही विचारला की या गोळीमध्ये काय कंटेंट आहे हे मला कळल्याशिवाय मी घेणार नाही म्हटले तर तो पार जवळचा असेल ना तर देतोय. अरे त्याच्यामध्ये काय आहे तुला घेऊन काय करायचं आहे मी सांगतो ना तू गोळी घे तुला बरं वाटते नामामध्ये काय आहे नामस्मरण केल्याने काय वगैरे कशाला पाहिजे ते कंटेंट काय आहे हे कळल्याशिवाय मी गोळी घेत नाही असं जर तू म्हटला तर तो डॉक्टर काय म्हणतो की तुला ते सगळे कशाला पाहिजे तू गोळी घे म्हणजे तुला बरं वाटेल तसे नाम काय आहे कसे म्हणजे नामामध्ये काय वगैरे घेऊन तुम्ही काय करता तुम्ही ते नाम घ्या म्हणजे तुम्हाला समाधान. अंतःकरणामध्ये जे काय आपले विकार वासना विकल्प वगैरे जे भरलेले आहे त्यांना म्हणजे हळूहळू बाहेर काढून त्याच्याविषयी नंतर सांगतो उद्या ते हळूहळू बाहेर काढून आपले अंतःकरण स्वच्छ करण्याचे शुद्ध करण्याचे पवित्र करण्याचे फार मोठे सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. महाराज तिकडे कोणीतरी आले आणि म्हणाले महाराज महाराज एक वाक्य आणखीन सांगतो पाहिजे महाराज एकदा म्हणजे राम प्रतिष्ठापनेला चिंतामणीला गेलेले असताना पेटीवर बोलत असताना महाराज एकदम बोलून गेले अर्थात बाबा बसले होते बेलसरे बाबा तर महाराज म्हणाले ज्यांच्या मुखी भगवंताचे नाम त्यांच्या दारात मी कुत्र्यासारखे रोडत असतो सांगा त्यांना इंग्लिश मध्ये असे म्हणाले अर्थात पुढे ते तिथले ग्रस्त बसले होते जी व्यंकट नाही असे त्यांचे नाव ते म्हणजे अंडरस्टूड अंडरस्टूड म्हणाले ज्यांच्या मुखी भगवंताचे नाम अहो आम्ही कोणाच्या शब्दावर थोडस तरी विश्वास ठेवायला खरच्या माणसावर आमचा पूर्ण विश्वास नाही तुम्हाला एक गोष्ट म्हणजे गंमत सांगतो उगीच आहे तुम्ही काय सिरियस घेऊ नका 50-50 वर्ष झालेले असतात लग्न होऊन बायकोच्या मनात काय आहे हे 100% नवऱ्याला कळत नाहीये माहीत नसल्याने मग नवऱ्याच्या मनात काय 100% बायकोला माहीत पण आम्ही सद्गुरूंच्या शब्दावर इतके म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे की त्याच्याशिवाय माझा उद्धाराचा दुसरा मार्गच नाही मला त्याच्याशिवाय दुसरा उद्धाराचा मार्गच नाही आणि त्या भगवंताच्या नामामध्ये नामस्मरण म्हणजे एक दिव्य असे एक म्हणजे शक्ती आहे मी सांगितलं की नाम ही यावती शक्ती ही पाप निर्हरणे हरे हे तावत कर्तुं न शक्नोति पातकं पातकी जना महाराज म्हणजे मूर्तिमंत नाम आहे महाराजांचे चरित्र म्हणजे मूर्तिमंत म्हणजे नाम आहे महाराजांचे चरित्र म्हणजे ब्युटिफुल सिंथेसिस ऑफ ह्युमन अँड डिव्हाइन मानवी आणि दैवी भाव या दोन्हीचे सुंदर समुच्चय म्हणजे महाराज आपण मस्तक ते मूर्तिमंत नाम आहे ते नामासाठी नाम साठीच ते जन्माला आले आणि नामासाठीच आयुष्य भर जगले ते महाराज म्हणाले शेवटी जेव्हा मला बोलायला आला तेव्हापासून आजपर्यंत मी एका नामाशिवाय दुसरे काही बोललेलं नाही
तर ते काय पुराण काळातले हे असे नाहीये. आपण भक्तांच्या शब्दावर जसे आपली वडिलांचे पत्र आले तर तसे आपण ते किती याच्याने लक्षपूर्वक वाचतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्याप्रमाणे जसे आम्ही वागण्याचं किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तसे आपण महाराजांचे प्रवचन म्हणजे वडिलांचे पत्र असे या भावनेने वाचून आम्ही त्यांच्यामध्ये सांगितलेले त्या चरित्र प्रवचनामध्ये सांगितलेल्या सारखे वागण्याचा थोडा जरी प्रयत्न केले तरी पुष्कळ. भगवंताचे नाम म्हणजे सगळे नाम एकच आहे. सहस्र नामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक समर्थ लिहितात. हजारो नाम जे आहे त्याच्यामध्ये कुठलेही एक नाम नाम म्हणजे एक दिव्य अस्तित्व आहे. भगवंताचं एक दिव्य स्वरूप आहे. नाम म्हणजे आपल्याला सगळं आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भरून व्यापलेले एक दिव्य शक्ती आहे. महाराजांचे नाम म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. महाराज म्हणाले वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि सगळ्या प्रकारचे कर्मापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे. समजा आपण फार मोठे यज्ञ केले, यज्ञ केल्यानंतर अगदी त्या यज्ञाच्या शेवटी काय म्हणतात की यश स्मृत्या च नाम उक्त्या. ज्याचे स्मरण केल्याने आणि ज्याचे नामाचे उच्चार केल्याने यश स्मृत्या च नाम उक्त्या तपोयज्ञ क्रियादिषु तपस असू देत, यज्ञ असू देत, पूजा पाठ काही असू देत, न्यूनम संपूर्णताम याती त्याच्यामध्ये जे काही कमी पडलेले असेल ते पूर्ण होऊन सद्यो वंदे तमच्युतम त्या त्या भगवंताला मी नमस्कार. आणखी पुढे म्हणतात की म्हणजे अश्विन कर्म आणि या कर्मामध्ये स्वर वर्ण क्रिया लोप दोष प्रायश्चितार्थम त्या कर्मामध्ये मी केलेले या कर्मामध्ये काहीतरी स्वर वर्ण लोप दोष काहीतरी झाले असेल त्याच्या प्रायश्चित्तासाठी नामत्रय महामंत्र जप म्हणून त्यांचे अच्युताय मा अनंताय मा गोविंदाय मा अच्युतानंत गोविंदे भ्यो नमो नमः तीन नाम उच्चार केल्याने त्याच्यामध्ये अर्थात एवढे मोठे 8-8 दिवस केलेले यज्ञामध्ये झालेले सगळे स्वर वर्ण लोभ दोषांचे सगळे निवारण होते. या नामानेच हे सर्वत्र कुमंडळ निर्माण झाले. महाराजांनी आयुष्यभर नामाविषयी सांगितलं. नामाबद्दल त्यांनी किती प्रकाराने सांगितले. त्यांचे शेवटचं अगदी म्हणजे शेवटचं शब्द काय होत, जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी. जेथे नाम जिथे नाम आहे तिथे माझे प्राण आहे. तुम्ही हे लक्ष हे तुम्ही सांभाळून ठेव. अशा या भगवंताच्या नामाला या नामाला आपण उपासनेची जोड द्यायला पाहिजे. या नामाला आपण उपासनेची जोड द्यायला उपासना उपासना म्हणून महाराजांना उपासनेबद्दल फार महत्व वाटत. उपासनेचा मोठा आश्रय उपासने विहीन निराश्रय उपासनेचा मोठा आधार वाटायला छत्रपती शिवाजी जेव्हा अफजल खानला मारायला चालला तेव्हा तो अंबाबाई समोर बसून अर्धा पाऊण तास त्यांनी पूजा आणि उपासना केली. उपासनेमध्ये इतके आमचे रोजच्या उपासना आम्ही नियमितपणे करू लागलो तर त्या उपासनेमध्ये एवढी प्रचंड सामर्थ्य आहे की ते आपल्याला ती उपासना प्रत्यक्ष भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. उपासनेला अत्यंत महत्व आहे. त्या उपासनेमध्ये काहीतरी आपण एक स्तोत्र म्हणा हे म्हणा म्हणजे काहीतरी हनुमान चालीसा राम रक्षा आणि आज सुबोध गुरूंचा वगैरे असे काहीतरी एक तास 4-5 स्तोत्र म्हणून 1000 जप करून
आणि आम्ही मध्ये काय केलं होतं की जपाला खूप म्हणजे जपाला जोर देऊन त्या कोरोना झालेला होता तेव्हा खूप म्हणजे त्यावेळी मुख्य कारण काय होत की एक दुसऱ्यांच्या घरी जाऊ शकत नव्हते उपासना जिथे चालले जिथे चाललेले तिथे जाऊ शकत नव्हते म्हणून आम्ही तुमच्या तुमच्या घरीच बसून नामस्मरण करा असे आम्ही तेव्हा म्हणजे नामस्मरणाला खूप जोर दिलेला आता कमी झालेला आहे आता कोरोना गेले आता असं त्यामुळे परत आपण उपासना सुरू करायला पाहिजे या उद्देशाने आम्ही सगळेकडे आता उपासनेला सुद्धा म्हणजे आता त्याला सुद्धा म्हणजे एक महत्व देऊन सांगू लागलेलो आहोत कर्नाटक मध्ये आता परत उपासने तर सगळेकडे उपासना चाललेली आहे याच पुण्यामध्ये पूर्वी म्हणजे मला वाटतं की 100 तरी उपासना केंद्र होते आता ते कोरोना मध्ये सगळे म्हणजे हे झाल्यामुळे आता माझी अशी कळकळी आहे की परत उपासनेचा केंद्र प्रारंभ व्हायला पाहिजे मी काय म्हणतो रोज सगळ्यांना बसून घेऊन करू नका पण आठवड्यातला एक दिवस तरी आपली आम्ही आमच्या घरी म्हणजे आमच्या म्हणजे भोवतालचे चार लोक जे कोणी येतील त्यांना घेऊन आपण एक तासभर शांतपणे आपल्या घरी उपासना घरी म्हणा आता शेजारी काहीतरी देऊळ वगैरे असले तर तिथेही आपली उपासना चालू ठेवायला पाहिजे कुठेही गेलो तरी आपली उपासना चालू असायला पाहिजे म्हणजे काय होत की आपल्या भगवंताशी आणि सद्गुरूशी रोज आपला म्हणजे म्हणजे सगुण भावनेने त्यांचा संबंध संपर्क आणि त्यांच्या अनोन्य प्रेम भावाच म्हणजे लेन देण म्हणजे प्रेम भावाचे एक म्हणजे प्रकारच म्हणजे म्हणजे त्याच्या देव लेन देण म्हणजे त्यांना आम्ही आमचे भाव व्यक्त करणे तो आमच्यावर अनुग्रह करणे हा भाव आमच्यामध्ये भरून आपल्या अंतःकरणाला एक समाधान दे म्हणून आमची कळकळी आहे की आपली आपला जे चालू असायला पाहिजे त्याच्याबरोबर आम्ही उपासना सुद्धा करायला पाहिजे अशी उपासनेचे उपासनेने आपल्यामध्येच एक प्रकारचं शक्ती निर्माण होईल भाव निर्माण होईल आणि कुठेही जरी असलो तरी आपल्याला वाटतं की आपले उपास्य देवता आमचे संरक्षण करत आहेत आमचे सद्गुरू आमचे संरक्षण करत आहेत याच्यावर यासाठीच आम्ही त्यावेळी मध्ये हनुमान चालीसा पाठ सुरू केला होता ते 11 कोटी हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प केलेला होता त्याच्यामध्ये 8 कोटी पूर्ण झालेले अजूनही 3 कोटी हनुमान चालीसा पाठ पाहिजे म्हणून आम्हाला वाटलं की आपण आता त्याला सुद्धा फार महत्व देऊन ते हनुमान चालीसा पाठ सुरू करायला पाहिजे म्हणून आम्ही हुबळी मध्ये 3 दिवस म्हणजे 11 माणसाप्रमाणे म्हणजे 11 माणसाला 11 असे याप्रमाणे एक 11 माणसांचे ग्रुप बसायचे ते 11 वेळ म्हणायचे ते झाल्यानंतर दुसरे 11 माणसांचे ग्रुप बसून ते 11 वेळ म्हणायचे असे 3 दिवस 24 तासाप्रमाणे 3 दिवस हनुमान चालीसा म्हणण्याचे म्हणजे आम्ही आयोजन केलं असेच कर्नाटक मध्ये वेगवेगळे गावामध्ये कुठे 1 दिवस कुठे 2 दिवस कुठे 3 दिवस कुठे 5 माणसं कुठे 11 माणसं असे करून आम्ही म्हणजे एक वर्षभरात परत ते 3 कोटी पूर्ण करण्याची आमची संकल्पना आहे अशा या दृष्टीने आमची कळकळी आहे की पुण्यामध्ये सुद्धा नाशिकमध्ये पुण्यामध्ये सगळीकडे इथेही थोड्या प्रमाणात काय होईना 8 तास 12 तास 24 तास आपण म्हणजे 3 माणसं 5 माणसं किंवा 11 माणसं बसून हनुमान चालीसा पाठ करायचं याच्यानंतर परत आम्ही विचार केलो की आता आम्ही म्हणजे असेच याच पद्धतीने भगवंताचे नाम गर्जन होण्याच्या दृष्टीने रघुपती राघव राजाराम काहीतरी काहीतरी आपल्याला भगवंताचे निरंतर काहीतरी म्हणजे उपासना म्हणा किंवा त्यांचे म्हणजे नामस्मरण म्हणा नाम गर्जन म्हणा करत असलो की एक वातावरण निर्माण होत आणि मुख्य म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये भगवत भाव वाढू लागतं
त्या दृष्टीने आम्ही भगवंताचे ही सगळी उपासना करण्याची योजना केलेली आहे. अजूनही त्याच्याबद्दल अर्थात म्हणजे तुम्हाला माहिती नंतर सांगेन, पण भगवंताच्या नामस्मरणाबद्दल अजूनही मला पुष्कळ सांगायचं आहे. आता आजच्या वेळेप्रमाणे वेळ होत आलेला आहे, म्हणून मी महाराजांना महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांनी उद्या मला वाटतं की पहिल्यांदा 5:30 ते 6 पर्यंत आमच्या तिकडून धारवाडून एक मुलगी येत आहे, लहान मुलगी, ती म्हणजे 10वी मध्ये असलेली, ती भरतनाट्य करणार आहे. तिला म्हणजे एक अर्धा तास 15-20 मिनिट अर्धा तास ती भरतनाट्य करेल. सगळ्यांनी 5:30 ते 6 पर्यंत ते भरतनाट्य बघा, त्याच्यानंतर 6 ते पुढे प्रवचन सुरू होईल. आणखी नामाविषयी आपल्याला खूप बोलायचं आहे, खूप ऐकायचं आहे आणि खूप करायचं आहे. शेवटी या दृष्टीने उद्या एक दिवस प्रवचन आहे आणि परवा मी सकाळी 11 वाजता इथून बेंगळुरूला जाणार आहोत. मला खूपच म्हणजे खूप बरं वाटतं की इतके वेळपर्यंत तुम्ही सगळे शांतपणे बसून, माझी मातृभाषा मराठी नाही आहे, कांदे आहे, पण तरी सुद्धा असेच काहीतरी काहीतरी बोलत असतो, तरी सुद्धा तुम्ही सगळे शांतपणे ऐकता. महाराजांच्या चरणी माझी अशी प्रार्थना आहे की महाराजांनी आपल्या सगळ्यांना आयुष्य आरोग्य ईश्वर देव आणि मुख्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना भगवंताची भक्ती, नामामध्ये प्रेम आणि सद्गुरु विषयी आनंद निष्ठा देव तशी प्रार्थना करू. सद्गुरुनाथ महाराज जय 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 रघुवी. प्रभूजी श्री गुरुजींच्या दिव्य सत्संगानंतर आता इथे श्री महाराजांची आरती होणार आहे. आधी नैवेद्य मग आरती आणि त्याच्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था. आपण काल तिथे पलीकडे तिथे उजव्या साईडला जो हॉल आहे तर तिथे नैवेद्याची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्व सद्भक्त